हरे कृष्ण हरे कृष्ण सर्वांना. आपल्या इस्कॉन मंगलोरच्या वतीनं आपल्या भक्ती सदाचार या आपल्या क्लाससाठी मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आपल्या क्लासची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे आपण गुरुवंदना घेऊया, प्रार्थना घेऊया आणि सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपदातिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यं देवं श्रीराधा कृष्णपादां सगनललिता श्रीविशाखान्विताश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. वाञ्छाकल्पतरुयश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो, श्रील प्रभुपाद की जय हो, गुरु महाराज की जय हो. आज आपण इस्कॉन आपला जो इस्कॉनचा भक्ती सदाचार क्लास आहे, आपल्या क्लासमध्ये आपण तिसरं मॉड्यूल अभ्यासतो. सर्वजण गुरु परंपरा आहे आणि ह्या तिसऱ्या मॉड्यूलमध्ये आपण जे श्री अद्वैत आचार्य आहेत तर त्यांचं आपण चरित्र अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपण त्यांच्या चरणी साष्टांग नमन करूया. श्री अद्वैत आचार्य की जय हो, आपण त्यांच्या चरणी वंदन करूया, त्यांचा जय जयकार करूया आणि आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आता हे जे अद्वैत आचार्य आहेत तर हे कोण आहेत यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर अद्वैत आचार्यांच्या बद्दल आपण पंचतत्व एकत्रित जेव्हा अभ्यासलो होतो तर तिथे आपण अभ्यासलो होता हा भाग की पंचतत्वापैकी अद्वैत आचार्य हे कोण आहेत. तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचा प्रथम विस्तार ज्याला आपण म्हणतो स्वांश विस्तारामध्ये हे येतात. म्हणजेच काय की अद्वैत आचार्य जे आहेत तर ते म्हणजे काय आहेत तर ते विष्णू तत्व आहेत आणि काही प्रमाणात सदाशिव तत्व पण आहेत म्हटलं जातं त्यांना, पण प्रामुख्याने विष्णू तत्व आहेत. म्हणजे अशा पद्धतीने स्वांश जो विस्तार आहे थेट विस्तार म्हणजे ही तत्व आहेत भगवान श्रीकृष्णांची. आणि ही तत्व म्हणजे काय आहेत तर म्हणजे हे त्यांचे विस्तार आहेत आणि त्यामुळं अद्वैत आचार्य जे आहेत तर ते म्हणजे त्यांचं काय आहे तर जी त्यांची जी शक्ती स्वरूप आहेत किंवा तत्व स्वरूप आहेत तर त्यापैकी म्हणजे वेगवेगळ्या हे जे पंचतत्वामध्ये पाच विस्तार आहेत त्यांचे तर त्यांना जेव्हा आपण प्रणाम करतो तर तेव्हा चैतन्य महाप्रभूंना
परिणाम आपला होतो हे सगळं आपण अभ्यासले पंचतत्वाचा अभ्यास करताना. आणि त्यापैकी एक म्हणजे कोण आहे तर अद्वैत आचार्य आहेत. आणि ते म्हणजे कोण आहे तर प्रामुख्याने विष्णू तत्व आणि सदाशिव तत्व पण त्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे, पण मुख्यतः विष्णू तत्व म्हणजे त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर म्हणजे विष्णू तत्वयुक्त अवतार म्हटलं जातं. आणि तो कसा आहे तर तोही म्हणजे जे स्वांश विस्तार येतात तर त्यापैकीच तो तसा विस्तार मानला जातो, कारण ही तत्व आहेत चैतन्य महाप्रभूंची. आणि या तत्वांसहित हा म्हणजे चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार आहे ना महाप्रभू या स्वरूपातला पूर्ण होतो पंचतत्वात्मक, आणि म्हणून याचं महत्व आहे. मग आता जे अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण सगळं म्हणजे सर्व काही माहितीच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत. आता इथे चित्रात काय दिसते पहा, चैतन्य महाप्रभूंच्या जन्माच्या वेळची लीला आहे, तर त्याच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकूया. पुढे ती येणारच आहे, पण आपण चित्र जे आहे ते समजून घेऊया. तर चित्रामध्ये काय दिसते तर अद्वैत आचार्य जे आहेत तर ते गंगा किनारी बसलेत, आणि ते काय करतात त्यांच्याकडे जे शाळीग्राम शिला आहे तर त्यांचं पूजन करतायत. आणि त्यांना काय वाहतायत तर गंगाजल आणि तुलसीदल वाहतायत, आणि प्रार्थना करतायत आर्ततेने की चैतन्य महाप्रभूंना ते प्रार्थना करतायत. म्हणजेच कोण, भगवान श्रीकृष्ण आहेत चैतन्य महाप्रभू म्हणजे. तर त्यांच्या अवतरण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाला ते अत्यंत तळमळीने प्रार्थना करतायत की अशा भौतिकतेने ग्रासलेल्या भौतिक क्लेशाने ग्रासलेल्या युगामध्ये की जिथं खूप अज्ञान आहे हे कलियुग मध्ये सगळे लोक आहेत ते खूप आळशी पथभ्रष्ट झालेले आहेत आणि इंद्रिय तृप्तीमध्ये लिप्त असणारे आहेत, आणि अशा या युगामध्ये म्हणजे तुम्ही स्वतः अवतरित व्हा अशा त्यांनी तळमळीच्या प्रार्थना केल्या. आणि अशा किती वर्ष त्यांनी, 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष त्यांनी प्रार्थना केल्या. आणि जेव्हा अशा त्यांच्या प्रार्थना म्हणजे तळमळीच्या झाल्या तेव्हा त्या प्रार्थनांमध्ये इतकं सामर्थ्य होतं की भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते गोलोक वृंदावनमधून पश्चिम बंगालमध्ये म्हणजे ह्या नवदीप म्हणजे जे धाम आहे तर तिथं ते अवतरित झाले चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपामध्ये. आणि त्या प्रार्थनांच्या संदर्भातलं हे चित्र आहे. आता आपण पुढे जाऊ. आपल्या इस्कॉनचे जे अर्च्य विग्रह आहेत श्री श्री राधा गोविंदजी त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करू. हाँ, हे पंचतत्व जे आहे तर इथे पहा, या इथे हे जे आहेत हे अद्वैत आचार्य आहेत, हे प्रभु नित्यानंद आहेत, हे पंडित गदाधर आणि पंडित श्रीवास. नेहमी लक्षात ठेवायचं की चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांच्या उजव्या हाताला नेहमी कोण असतात तर नित्यानंद प्रभू म्हणजे बलरामजींचा अवतार आहेत, आणि त्यांच्या डाव्या हाताला गदाधर पंडित म्हणजे जे राधाराणी, त्याचबरोबर विशाख, त्याचबरोबर ते वल्लभा स्वरूपातल्या लक्ष्मी, आणि जी हे जी ही आहे ललिता सखी आहे तर तिचं ते विशाखा सखी तर तिचं ते काय आहे तर त्या विस्तार आहेत. मग हे म्हणजे कोण आहे तर गदाधर पंडित म्हणजे साधारण कृष्णांच्या डाव्या बाजूला म्हणजे राधाराणी असतात मोस्टली, तर तिथे गदाधर पंडितांची जागा आहे लक्षात ठेवण्यासाठी. उजव्या बाजूला म्हणजे बलरामजी म्हणजे उजवी बाजू जी आहे तर तिकडे बलरामजी आहेत म्हणजेच कोण, नित्यानंद प्रभू, असं लक्षात ठेवूया आपण. आणखी हे पंडित श्रीवास आहेत, हे नारदजींचा अवतार आहेत, आणि हे अद्वैत आचार्य की श्री विष्णू तत्व प्रामुख्याने आणि सदाशिव तत्व पण त्यांच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने हे पंचतत्वांचा परिणाम पूर्ण होतो आपला, म्हणजे जेव्हा आपण बंधन करतो पंचतत्वाला तेव्हा तो प्रणाम, किंवा आपण चैतन्य महाप्रभूंना जेव्हा वंदन करतो तेव्हा तो प्रणाम त्याच वेळेला पूर्ण होतो जेव्हा आपण या सगळ्यांच्या नामांचं उच्चारण करतो. कारण हे गुरु शिष्य परंपरेतले महान आचार्य आहेत, पण हे काय आहेत, गदाधर पंडित म्हणजे शक्ती तत्व आहे म्हणजे, त्यानंतर हे म्हणजे आध्यात्मिक शक्ती, अल्हादिनी शक्ती, चित शक्ती तत्व आहे. थेट म्हणजे श्रीकृष्णाने हे अभिन्न आहेत, आपण हे अभ्यासले जे नित्यानंद प्रभू आहेत त्यांच्याविषयी आपण अभ्यास, म्हणजे बलरामजी हे म्हणजे कोण आहे तर श्रीकृष्णांचाच थेट पहिला विस्तार आहे, त्यामुळे हे आध्यात्मिक शक्तीच्या स्वरूपात त्यांचं प्रकटीकरण आहे म्हणजे गुरुतत्व आहे. आणि त्याचबरोबर हा पण स्वांश विस्तार त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये गणलं जातं अद्वैताचार्यांना. आणि त्यामुळं ह्या सगळे जे आहेत तर ती भगवानची ही तत्व आहेत किंवा
ही शक्ती तत्व आहेत वेगवेगळ्या स्वरूपातली, आणि पंडित श्रीवास जर आहेत तर हे कोण आहेत, जीवतत्व आहेत म्हणून ओळखले जातात. तर जीवतत्व म्हणजे आपल्यासारखे जीवात्मा, म्हणजे आपलं विभिन्न अंश तत्व झालं त्यांचं, जे श्रीकृष्ण आहेत त्यांचं. आणि त्यामुळं पंडित श्रीवास हे कोण आहेत, तर आपल्यासारख्या गौर भक्त वृंद आपण पंचतत्व प्रणाम मंत्रात जो शब्द अभ्यासतो किंवा उच्चारण करतो, म्हणजे काय की आपल्यासारखे जे भक्त आहेत चैतन्य महाप्रभूंचे, गौर म्हणजे गौर हरी किंवा गौर वर्णाचे, म्हणजे असे जे आहेत ते म्हणजे चैतन्य महाप्रभूंना म्हटलं जातं गौर. मग गौरा असं म्हटलं जातं, जे गौऱ्या वर्णाचे राधारणींचा वर्ण घेऊन आलेले म्हणून त्यांना गौर किंवा गौरा असं म्हटलं जातं किंवा गौर हरी म्हणतात. मग गौर भक्त वृंद म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे असे भक्त, मग त्यांचं नेतृत्व करणारं जीवतत्व म्हणजे पंडित श्रीवास पंडित. मग त्यांचं जेव्हा आपण म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, त्यावेळेला आपल्याला ह्या पंचतत्वांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात. आणि म्हणून ह्या सगळ्यांना आपण जेव्हा प्रणाम करतो तर त्यावेळेला तो चैतन्य महाप्रभूंना पोचतो, कारण त्यांची तत्व आहेत सगळी विस्तारित. आणि तो प्रणाम तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा त्यांच्या सर्व तत्वांना आपण प्रणाम करू, किंवा त्यांच्या नामाचं उच्चारण आपण का करतो पंचतत्व महामंत्राचं, त्याचं कारणही हे आहे. आपला जेव्हा नामजप करतो तेव्हा नामजप करताना नाम अपराध होतात आपल्याकडून, मग ते नाम अपराधांचा दोष हे आपण पंचतत्वांचं प्रणाम केल्यामुळं तो नाहीसा होतो. म्हणजे नाम घेताना त्याला अपराध होतात म्हणजे नामामध्ये, पण जेव्हा पंचतत्वाचं आपण उच्चारण करतो तेव्हा त्यामध्ये कुठलेही म्हणजे ते कुठलेही अपराध जे आहेत तर त्यापासून आपल्याला काय मिळतं, तर त्यापासून आपल्याला म्हणजे आपण त्यापासून वाचतो आणि आपल्याला संरक्षण मिळतं. आणि ह्यासाठी आपण नेहमी नामजप करताना सुद्धा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणतो बा, मग हे महत्व आहे. आणि ह्या पंचतत्वापैकी एक कोण आहेत, आपले अद्वैत आचार्य आहेत. आता त्यांचा आपण चरित्र अभ्यास होणार आहोत. अरे कृष्ण माताजी, ते परत सांगा ना एकदा, उजव्या बाजूला डाव्या बाजूला हाँ, कोण? आता सगळ्यांनी हाँ सांगूया, लक्षात ठेवूया. आता मध्यभागी चैतन्य महाप्रभू, हाँ सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आता त्यांची जी उजवी बाजू आहे ना, आता मी सोपं लक्षात ठेवायला सांगते. आता उजवी जी बाजू आहे ना, तर तिकडे नित्यानंद प्रभू असतात नेहमी निळ्या वेशातले, गुरु तत्व आहेत म्हणजे ते बलरामजी आहेत. तर म्हणजे आपण असं चैतन्य सगळ्यांनी महाप्रभूंच्या उजव्या बाजूला, हाँ पहा आपल्या ना, उजव्या बाजूला नाही ना? आपल्या नाही आता आपली डावी येणार ना, आपण स्क्रीनला समोर आहोत ना, म्हणून चैतन्य महाप्रभूंच्या बाजूनी म्हणजे चैतन्य महाप्रभू आहेत ना त्यांना केंद्रस्थानी ठेवून आपण त्यांची उजवी डावी साइड असं जर समजून घेतलं तर सोपं जाईल सगळ्यांना. सगळ्यांनी लक्षात ठेवूया हाँ हे पहा. तर आणि ह्यासाठी लक्षात ठेवायला एक सोपं म्हणजे एक युक्ती सांगते. आपण श्रीरामांच्या मूर्ती पाहतो की नाही, अर्चविग्रह श्रीराम आहेत मध्यभागी आणि त्यांच्या डावीकडे सीतामाई आहेत आणि त्यांच्या उजवीकडे कोण आहेत, लक्ष्मण. आता ते लक्ष्मण म्हणजेच बलरामजीच आहेत ना, म्हणजे किंवा जे ते त्रेता युगात लक्ष्मण म्हणून म्हणजे जे आले म्हणजे अनंत शेषाचा तो अवतार म्हणजेच ते म्हणजेच बलरामजी आहेत. तर मग आता असं लक्षात ठेवायचं की नेहमी उजव्या बाजूला पुरुष, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी हे लक्षात ठेवा, म्हणजे जे पुरुष डेईटी म्हणजे ऍक्च्युअली भगवंतांचेच काय एक्सपान्शन आहेत, तर पुरुष स्त्री असं नाही म्हणता येणार, म्हणजे ते आपले बाह्य शरीर आहेत पण तरी देखील सोपं जावं लक्षात ठेवण्यासाठी म्हणून, म्हणजे इकडे नित्यानंद प्रभू जे आहेत आता हे संन्यासाच्या वेशात आले, त्यामुळे हे सगळे पण कसे आहेत म्हणजे ह्या पुरुष शरीर घेऊन आलेले आहेत हे सगळे, त्यांचे जे विस्तार आहेत ते, त्यामुळे म्हणजे राधाराणींचा हा प्रामुख्याने विस्तार असला तरी पण ते काय आहेत पुरुष वेश म्हणजे पुरुष शरीरामध्ये आहेत. लक्षात आलं, म्हणजे भगवान जसे अवतार घेतो तसे त्यानुसार त्याला साजेसे त्यांचे पार्श्वद किंवा हे सगळे विस्तार असतात ते अवतार घेतात. मग मला इथे काय सांगायचंय की त्यांची उजवी बाजू म्हणजे तिथं बलरामजी किंवा जसं श्रीरामांच्या मूर्तीत उजव्या बाजूला लक्ष्मण असतात पा, तसं इथे बलरामजी म्हणजेच नित्यानंद प्रभूजी आहेत. आणि डाव्या बाजूला सीतामाई जिथे असतात तिथं पंडित गदाधर म्हणजेच राधाराणींचं एक्सपान्शन आहे. राहील लक्षात सगळ्यांच्या, हरे कृष्णा. हो माताजी, हाँ पक्क राहील ना आता सगळ्यांना लक्षात है ना. आणि मग आता नित्यानंद प्रभू आहेत की नाही, मग त्यांच्या उजव्या बाजूला कोण असतात, तर अद्वैत आचार्य, असं लक्षात ठेवायचं. नित्यानंद प्रभूंच्या उजव्या बाजूला अद्वैत आचार्य असतात. हाँ आणि हे जे आहेत गदाधर पंडित म्हणजे राधाराणी, ह्यांची जी
डावी बाजू आहे. इकडे कोण असतात तर श्रीवास पंडित. म्हणजे ही एक बाजू लक्षात ठेवली ना की तुम्ही, नित्यानंद प्रभूंच्या जी उजवी बाजू आहे तिथं अद्वैत आचार्य असतात, आणि अद्वैत आचार्य सगळ्यात वयस्कर आहेत वयाने ह्या सगळ्यांमध्ये. हा सर्वात वयाने जास्त, सर्वात आधी त्यांचा जन्म झाला मग ह्या सगळ्यांचा जन्म झाला, असं लक्षात ठेवा. म्हणून गौरांगाच्या उजव्या बाजूला नित्यानंद आणि नित्यानंदांच्या उजव्या बाजूला हे अद्वैताचार्य. मग उजवी बाजू लक्षात राहिली की मग डाव्या बाजूला एकच राहतात ना श्रीवास पंडित, ते तुम्हाला लक्षात राहतील, म्हणजे गोंधळ नाही होणार. लक्षात आलंय हरे कृष्ण. हो माताजी, हाँ कृष्ण. आता, हाँ आता पुढची स्लाइड घेऊया आपण. इथं जे अद्वैत आचार्य त्यांच्या वरती हा चैतन्य चरितामृतला, चैतन्य चरितामृत जे आहे तर त्याच्यामधला हा श्लोक आहे. दया करो सीताप्रति अद्वैत गोसाई, तव कृपा बले पायी चैतन्य निताय. असा सुंदर श्लोक आहे. म्हणजे काय की जे अद्वैत प्रभू आहेत तर त्यांना काय म्हटले, दया करो सीतापती अद्वैत गोसावी. म्हणजे मी जे सांगितलं त्याचा आता तुम्हाला काय म्हणतो, प्रत्यक्ष प्रमाण आपण ज्याला म्हणतो की नाही ते म्हणजे शब्द प्रमाण असतं. आता वेद जे आहेत तर ते शब्द प्रमाण म्हणून गणले जातात. आता कलियुगामध्ये शब्द प्रमाणालाच महत्व आहे. म्हणजे तर वेगवेगळी प्रमाण आहेत म्हणजे जी आपल्याला दाखले देण्यासाठी वापरली जातात, पण त्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं राहतं शब्द प्रमाण. कलियुगामध्ये त्यालाच महत्व आहे आणि ते म्हणजे वेद आहेत. मग आता पहा इथे शब्द प्रमाणाच्या स्वरूपात इथे चैतन्य चरितामृतामध्ये काय उल्लेख आहे, तर दया करो सीताप्रती अद्वैत गोसावी. कोण जे आहेत ते आहेत, आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय, अद्वैत गोसाईंना सीतापती म्हटलंय. आणि दया करो म्हणजे त्यांच्या दयेमुळे काय झालं तर म्हणजे त्यांच्याबद्दल पुढे म्हटलंय की तव कृपा बले पायी चैतन्य नीताय. म्हणजे काय झालं की त्यामुळे काय मिळेल तर चैतन्य आणि नीताई यांची कृपा मिळेल. म्हणजे तुम्ही इतके दयाळू आहात की तुम्ही तुमच्या ह्या अहेतुकी कृपेमुळे आमच्यावर कोणाची कृपा होईल तर चैतन्य नीताई. म्हणजे कोण तर चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांची कृपा होईल. म्हणजेच ह्याच्यातून आपल्याला हे म्हणजे हे शब्द प्रमाण मिळालं की अद्वैत गोसाई ही कोण आहे, तर विष्णू तत्व आहेत प्रामुख्याने. महाभाग आपण इथे समजून घेतला म्हणून सीतापती म्हटलंय त्यांना. लक्षात आलं म्हणजे ते कोण आहेत, तर श्री विष्णू आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हाँ आता जे इथे अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांच्या अवतरणाबद्दल थोडस आपण समजून घेऊया. तर आता अद्वैत आचार्य म्हणजे कोण आहे, तर हा संयुक्तिक अवतार आहेत महाविष्णू. म्हणजे जेव्हा भगवान आपला विस्तार करतात ना महाविष्णूच्या स्वरूपात, तो त्यांचा विस्तार होतो तर ते महाविष्णू आहेत. आणि मग सदाशिव म्हणजे कोण, तर जेव्हा सदाशिवांची निर्मिती करतात हे कर्णोदक्षाय जे विष्णू आहेत, तर ते सदाशिव स्वरूपातल्या किंवा शिवांची किंवा शंभूची निर्मिती करतात. मग हा सदाशिव जो सगुण रूप आहे भगवान श्रीकृष्णाचं, म्हणजे विस्तार आहे थोडक्यात म्हणजे, आणि तो कर्णोदक्षाय विष्णूंचा, तर तो म्हणजे सदाशिव रूप आहे. आणि मग तो कसा आहे, सगुण विस्तार आहे शिवजी म्हणजे. आणि त्याचं निर्गुण तत्व म्हणजे आपण जे पिंड पाहतो, जे लिंग पाहतो ना, ते म्हणजे निर्गुण तत्व आहे. म्हणजे तो जो नेत्र कटाक्ष टाकतात कर्णोदक्षाय विष्णू आहेत, तर तो जो नेत्र कटाक्ष म्हणजे तो स्तंभाच्या स्वरूपात जो पडतो, तर ते तो जो स्तंभ आहे ना, तर ते असा जो स्तंभ निर्माण होतो त्यांच्या नेत्र कटाक्षामुळे, तर तो म्हणजे ते लिंग चिन्हाच्या स्वरूपामध्ये की जे निर्गुण तत्वाला अधोरेखित करतं. आणि त्याचं जे सगुण रूप आहे ना, तर ते म्हणजे काय आहे, तर सदाशिव म्हणजे शिव किंवा शंभू स्वरूप. तर ह्या दोघांचा संयुक्तिक अवतार म्हणजे अद्वैताचार्य आहेत. आता त्यामुळं त्यांच्या म्हणजे ज्या पत्नी आहेत म्हणजे, तर त्या पण कशा आहेत, आता दोन पद्धतींमध्ये म्हणजे दोन प्रकारांनी विभागल्या आहेत. म्हणजे योगमायाच्या त्या, म्हणजे योगमाया ही श्रीकृष्णांची आध्यात्मिक शक्ती आहे. मग या योगमाया ज्या आहेत, तर या योगमाया जी आहेत तर तिच्या पण काय म्हणतात, तिचे पण दोन विस्तार होतात, सीता आणि श्री पुढे येईल ते. म्हणजे तर अशा पद्धतीनं त्यांची म्हणजे जी
म्हणजे ते जसे संयुक्तिक अवतार आहेत महाविष्णू आणि सदाशिव, तसं मग अद्वैत आचार्यांच्या सुद्धा दोन पत्नी होत्या आणि त्या कोणाचा अवतार आहेत, तर योग मायेच्या, आणि ते दोन विस्तार आहेत. आता पुढे जाऊ आपण. हाँ, आधीची सर्वे. हाँ, इथे. हाँ, तर आता अद्वैत आचार्य जे आहेत, तर त्यांचा जन्म कुठं झाला, तर ते आपण आता समजून घेणार आहोत. तर अद्वैत आचार्य जे आहेत, तर त्यांचा जो जन्म आहे, तर तो नवग्राम म्हणून जे शहर, म्हणजे शहर म्हणता येणार नाही त्याला, तर ते जे आहे ते खेडेगाव आहे. आणि ते कुठे आहे, तर सिल्लेट नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे. सिल्लेट जिल्हा जो आहे पश्चिम बंगालचा, तर तिथे अद्वैत आचार्य जे आहेत, तर त्यांचा जन्म त्या सिल्लेट जिल्ह्यामधल्या नवग्राम खेड्यामध्ये झाला. आणि तो कोणाच्या पोटी, म्हणजे एका ब्राह्मणाच्या पोटी, ज्यांचं नाव काय आहे, वरेंद्र कुबेर पंडित, आणि त्यांच्या पत्नीचं नाव काय आहे, नाभादेवी. तर म्हणजे त्यांच्या पोटी झाला. आणि तो कधी झाला, तर तो जो म्हणजे जो घटत जाणारा चंद्र आपण म्हणतो, म्हणजेच काय, तर म्हणजे साधारण कृष्ण, म्हणजे जो कृष्ण पक्ष आपण म्हणतो त्याला, हाँ, तर तो कृष्ण पक्ष जो आहे, तर त्याच्या 7व्या दिवशी, म्हणजे साधारण 7 सप्तमीला झाला. आणि तो कधी झाला, तर माघ महिन्यामध्ये झाला. आता माघ महिना योगातलाय पहा, म्हणजे तर पौषानंतर आता माघ सुरू होईल. तर माघ महिन्यामध्ये त्यांचा 1934, म्हणजे शके 1934 मध्ये, क्षमा, 1434 मध्ये त्यांचा जन्म झाला. मग आता तेव्हा काय घडलं ते आपण आता अभ्यासणार आहोत. आता जी पुढची स्लाइड ही रिपीट आहे होते. हाँ, थोडीशी मोठी करता येईल सर्वांना दिसण्याच्या दृष्टीने. थोडस लहान तुझ. मग तुझी खूपच मोठं झालं, आता काहीच दिसेना स्क्रीनला. हरे कृष्ण. हा, ओके मताजी. हा, बरोबर होतं माताजी, ते फर्स्ट 2 पॉइंट्स बरोबर आहेत. हां, तिथेच तिथेच या. हां, मग आता अद्वैत आचार्य जे आहेत, तर ह्याच्या वरचे 2 पॉइंट्स, अद्वैत आचार्य जे आहेत, तर त्यांचा जन्म
1934 मध्ये बंगालमधल्या नवाग्राम इथं झाला आणि श्री त्यांच्या वडिलांचं नाव होतं श्री बरेंद्र कुबेर पंडित आणि आईचं नाव होतं नाभा देवी. मग ते मूळचे श्रीहट्टजवळ नवाग्राम नावाचं गाव होतं, तिथले रहिवासी होते. आणि मग आता जे ह्याच्यावर थोडंसं म्हणजे सगळ्यांना ते समजेल, हां तिथले ते रहिवासी होते. आणि मग नंतर ते गंगेच्या काठावर जे शांतीपुरा नावाचं गाव आहे तर तिथे राहायला गेले. म्हणजेच काय की हे जे अद्वैत आचार्य होते तर हे शांतीपुरा येथे त्यांचा निवास होता. आता हे पुढे आपल्याला त्यांच्या चरित्रात लक्षात येईल, म्हणजे त्यांचं मूळ गाव आहे नवाग्राम किंवा नबाग्राम म्हटलं जातं. हे सिल्लोड जिल्ह्यामध्ये आहे, तिथले ते रहिवासी आहेत. त्यांच्या आईचं नाव काय तर नाभादेवी आणि वडिलांचं नाव काय वरेंद्र कुबेर पंडित. आणि मग ते जे आहेत ते नंतर जे आहेत तर ते शांतीपुरा इथं राहायला गेले. आता हे नवद्वीपच्या जवळ आहेत बरं का, सगळी ही जी गावं आहेत ती अगदी जवळजवळ आहेत नवद्वीप पासून. मग आता जेव्हा अद्वैत आचार्य जेव्हा या म्हणजे पृथ्वी तलावर अवतरित झाले तर त्यावेळेला श्री माधवेंद्रपुरी, त्यानंतर ईश्वरपुरी, आता माधवेंद्रपुरी जे आहेत तर ते आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांनी म्हणजे जे आहेत तर ते त्यांनी लक्ष्मीपती म्हणून जे आहेत तर त्यांच्याकडून दीक्षा घेतली होती आपल्या ब्रह्मवैष्णव गौडीय परंपरेमध्ये. त्यानंतर हे जे श्री ईश्वरपुरी आहेत, त्यानंतर शची माता, त्यानंतर श्री जगन्नाथ मिश्रा म्हणजे शची माता आणि जगन्नाथ मिश्रा म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे आई वडील आहेत, तर यांनी यांचा सुद्धा जन्म झालेला होता. म्हणजे त्यांनी सुद्धा पृथ्वी तलावर जन्म घेऊन आपलं म्हणजे आपलं अवतरण म्हणजे त्यांचं म्हणजे ते त्या ते देखील अवतरित झाले होते किंवा त्यांचं देखील आगमन झालेलं होतं. अद्वैत आचार्य जे आहेत तर हे श्रील माधवेंद्रपुरी यांचे शिष्य होते. म्हणजे माधवेंद्रपुरी यांचे शिष्य कोण आहेत तर अद्वैत आचार्य त्यांचे गुरु आहेत. आणि ईश्वरपुरी जे आहेत तर जे ईश्वरपुरी आहेत तर ते जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभू यांचे ते गुरु आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला माधवेंद्रपुरी यायचे तर त्यांना चैतन्य महाप्रभू काय म्हणायचे, दादा म्हणायचे. म्हणजे गुरु बंधू म्हणजे आपल्या गुरूंचे ते बंधू आहेत, आपले जे गुरु आहेत त्यांचे अशा आदराने त्यांच्याशी त्यांचं वर्तन असायचं. मग आता पंचतत्वापैकी म्हणजे जे प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहेत तर चैतन्य महाप्रभू, नित्यानंद, अद्वैत, गदाधर आणि श्रीवास. जसं आपण अभ्यासलं तर अशा पद्धतीने हे 5 तत्व इथे व्यक्त होतात. हा माताजी पुढे जाऊ, त्यांनी स्लाइड एक पुढे गेली असं मला वाटतंय, काहीतरी गोंधळ झालाय. नाही माताजी तीच आहे, पण एकाच स्लाइड मध्ये 2-3 पॉइंट आहेत असं आहे. ती आहे तशी शॉक करताय, गोंधळ लक्षात येत नाही मला. हाँ बरोबर आहे, इथेच, हाँ बरोबर आहे, इथेच आहे. हा पुढची घ्या स्लाइड, ते पॉइंट्स कव्हर झाले. हाँ ठीक आहे. ओके हाँ हाँ हा पॉइंट आपण आता घेतला. हाँ आता इथे आपण अभ्यासणार आहोत कि आता अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांनी संताचार्य नावाच्या विद्वानांच्या हातून इथं पहिली ओळ. तर त्यांनी संताचार्य नावाच्या विद्वानांच्या हातून वेद आणि इतर शास्त्रांचा अभ्यास शांतीपुरा जे आहे तर त्या शांतीपुरामधल्या फुलवती नावाच्या गावामध्ये केला. फुलवती किंवा फुलवती असं नाव आहे त्याचं, तर त्या गावामध्ये केला. आणि जिथे त्यांना आचार्य ही पदवी देण्यात आली, म्हणजे त्यांनी शास्त्रांचा वेदांचा अभ्यास जो आहे तर जो आहे तो शांतीपुरामध्ये फुलवती नावाच्या गावामध्ये केला. म्हणजे तिथल्या जे आहेत तिथले त्यांचे आचार्य होते संताचार्य नावाचे, तर त्यांच्या हातून त्यांनी वेद, शास्त्र, पुराण हे सगळं शिकून घेतलं आणि त्यांना त्यांनी आचार्य ही पदवी मिळाली. म्हणजे आता आपण भक्तिशास्त्री कसं शिकतो, हे वैदिक शिक्षण घेतो आहोत, मग आपण भक्तिशास्त्री स्टुडंटना ही आचार्य पदवी मिळते. मग तसं त्या काळात जे शिक्षण होतं तर ते अशा पद्धतीचं आचार्यांकडून गुरु शिष्य परंपरेतून ते शिकवलं जायचं. त्या काळी गुरुकुल म्हणजे गुरुकुल जी होते तर ती प्रणाली होती आणि त्या माध्यमातून त्यांना हे शिक्षण मिळायचं वेद आणि शास्त्रांचं. आणि अशा पद्धतीने त्यांनी आचार्य ही पदवी संपादन केली.
गौरांगांचं प्राकट्य होण्यापूर्वी म्हणजे चैतन्य महाप्रभू यांचं प्राकट्य होण्यापूर्वी नवदीप जवळ म्हणजे किंवा तिथले सगळे जे वैष्णव होते नवदीप मधले ते सगळे वैष्णव जे होते तर ते भक्त अद्वैत जे आचार्य आहेत त्यांच्या घरी जमायचे. आणि या सभामध्ये अद्वैत आचार्य काय करायचे, भगवत गीता आणि श्रीमद भागवतम यांच्या आधारे उपदेश करायचे. म्हणजे भागवत जो आहे तर तो अश्रवण करून भाविकांनी कृष्ण कथेचा आनंद घ्यावा, तो लुटावा यासाठी, किंवा कृष्णांची त्यांनी पूजा करावी. भागवतात म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करावं, त्यांच्या पवित्र नावाचा जप करावा, असं अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे त्यांच्याकडे जमत असत हे सगळे वैष्णव. म्हणजे अद्वैताचार्य जे आहेत तर त्यांच्या घरी भागवताचे त्यांनी पुढे जाऊन तिथे व्याख्यानं घ्यायला सुरुवात केली होती, प्रवचन, आणि ती ऐकायला हे सगळे जण जात असत. मग आता चैतन्य महाप्रभूंचे जे मोठे भाऊ आहेत विश्वरूप, हे नियमितपणे अद्वैताचार्य यांच्या घरी नाम संकीर्तन आणि नृत्यात सहभागी व्हायचे, म्हणजे त्यासाठी जायचे. आणि अद्वैत आचार्यांनी म्हणजे भागवतामध्ये भागवत जे आहे ग्रंथ भागवत तर त्याची व्याख्यान प्रवचन घ्यायला आपल्या घरामध्ये सुरुवात केली होती. आणि इथे हे सगळे जे गुरु शिष्य परंपरेतले त्या काळात अवतरित झालेले आजूबाजूच्या ठिकाणाहून म्हणजे जे वैष्णव असायचे तर ते सगळे म्हणजे जे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत असे सगळे वैष्णव त्यांच्या घरी जमायचे. मग आता हे अद्वैत आचार्य आणि जे नित्यानंद प्रभू आहेत तर हे दोघेही म्हणजे काय आहेत तर हे यांचं स्थान का महत्वाचं आहे, तर ह्यांची जी घर होती ना तर ही घर म्हणजे ही अत्यंत प्रसिद्ध होती. जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांचा अवतार आधीपासूनच म्हणजे तर का प्रसिद्ध होती तर ही ब्राह्मण घर होती. आणि ही ब्राह्मण कसे होते तर हे आचार्य म्हणजे आचार्य म्हणजे अशा पदावर असलेले विराजमान ब्राह्मण होते. आणि ही महत्वाची ब्राह्मण घर होती की जिथे सगळे वैष्णव जे आहेत तर ते जमायचे. आणि अद्वैताचार्यांकडं म्हणजे हे सगळं राबता खूप असायचा अशा वैष्णवांचा. आणि तिथं ते भागवतमवर प्रवचन करायचे पहा. आणि दुसरे म्हणजे नित्यानंद प्रभू म्हणजे जेव्हा चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य झालं आणि त्यांच्या लीला आणि त्यांचं काय प्रचार प्रसारचं कार्य सुरू झालं तर त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंच्या ह्या सगळ्या म्हणजे कार्याचं किंवा ह्या कृष्ण भावनामृत आंदोलनाचे मुख्य जसे आपण म्हणतो ना कार्य स्थळ असतात किंवा ज्याला आपण हेड ऑफिसेस म्हणतो ना इंग्लिश मध्ये, तर हे म्हणजे कोण होतं, अद्वैताचार्यांचं घर आणि नित्यानंद प्रभूंचं घर असं ते महत्व आहे त्याचं. तर हा भाग थोडासा आपण समजून घेतला. मग आता जेव्हा गौरांगा जे आहेत म्हणजेच कोण तर चैतन्य महाप्रभू, तर ह्यांचं जेव्हा प्राकट्य होणार होतं मग त्यावेळेला काय व्हायचं तर अद्वैत आचार्य जे आहेत तर ते काय करायचे तर ते भगवत गीता आणि जे भागवत आहे तर ह्याच्यावर त्यांचं प्रवचन म्हणजे ते द्यायचे हे सगळं आपण अभ्यासलं. मग आता अद्वैत आचार्य यांनी बऱ्याच म्हणजे यांचं बहुतेक सारं आयुष्य कुठे गेलं तर शांतीपुरामध्ये गेलं, म्हणजे त्यांची पत्नी आणि कुटुंबासहित ते शांतीपुरामध्येच त्यांचं बरंचसं आयुष्य गेलं. आणि मग जे अद्वैत आचार्य आहेत तर ते जे होते तर ते सगळ्या या म्हणजे तिथल्या समाजासाठी म्हणजे हे वैष्णव समाजासाठी अत्यंत आदराचं स्थान असलेले असे होते. आणि सर्वांना त्यांनी भक्ती मार्गावर येण्यासाठी म्हणजे जे ज्या कुणाला श्रीकृष्णांच्या विषयी आस्था आहे किंवा जे आस्तिक आहे त्या सर्वांना भक्ती मार्गावर चालण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा त्यांच्याकडून घडावी यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. यासाठी श्रीमद भागवत गीता भागवतम याच्यावरती ते प्रवचन देत असत. जसं आपण अभ्यासलं की विश्वरूप म्हणजे त्यांचे भाऊ चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ ते तिथे नाम संकीर्तन ऐक म्हणजे करण्यासाठी त्यानंतर तिथं नाम संकीर्तन असेल नृत्य करण्यासाठी हे पाठ ऐकण्यासाठी जात असत. पहा आता पुढे जाऊ आपण. मग आता आपल्या म्हणजे आपल्या जे आजूबाजूच्या लोकांची संपत्ती आहे किंवा आपले जे म्हणजे आपलं आपण कसे आहोत कलियुगामध्ये तर अल्पायुष्य आहोत. आणि मग भौतिक लाभ मिळवण्यासाठी म्हणजे काय करायला पाहिजे तर आपण
खरं तर म्हणजे काय करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या भौतिक गोष्टींना आपण त्यागलं पाहिजे आणि आध्यात्मिक ज्या पद्धती आहेत त्या अवलंबल्या पाहिजेत. पण ऍक्च्युली काय घडत होतं, तर कलियुगामध्ये उलट घडत होतं. म्हणजे हे सगळे भरपूर संपत्ती असणारे आपल्या आजूबाजूला लोक अद्वैत आचार्यांनी पाहिले, आणि असं अल्पायुषी भौतिक लाभ असतात, म्हणजे काय की क्षणिक सुख देणाऱ्या भौतिक गोष्टी असतात त्या. भौतिक लाभ आपल्याला जे मिळतात ते इंद्रिय तृप्तीच होत असते, आपल्याला तात्पुरतं समाधान मिळतं. आणि मग ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत, तर त्या म्हणजे अद्वैत प्रभूंच्या लक्षात आल्या. आणि त्याचबरोबर कलियुगातल्या लोकांची मानसिकता काय आहे, तर आध्यात्मिक जे म्हणजे शिक्षण आहे, तर त्या पद्धतीचा त्याग करण्याची वाढती प्रवृत्ती त्यांनी पाहिली. म्हणजे कलियुग कसं आहे त्याचं वर्णन भागवतामध्ये लिहिलंय पहा, तर लोक कसे असतील, तर अळशी असतील, पथभ्रष्ट झालेले असतील, आणि भौतिक इंद्रिय तृप्तीच्या गोष्टीमध्ये जास्त व्यस्त असणारे असतील. आणि आध्यात्मिक जिथं उन्नती होते अशा साधनामध्ये त्यांना बिलकुल रस नसेल असे असतील. आणि असंच घडत होतं, आध्यात्मिक पद्धतींचा त्याग करायची म्हणजे वृत्ती त्यांच्यामध्ये बळावत चाललेली होती. आणि हे सगळं पाहत होते अद्वैताचार्यांनी. हे पाहून अद्वैताचार्यांना खूप वेदना झाल्या, म्हणजे कलियुगामध्ये असं सगळं घडतंय हे पाहून त्यांचं मन आहे ते खूप दुःखी झालं. आणि मग अद्वैताचार्यांनी अनेक महिने परमेश्वराची प्रार्थना सुरू केली. म्हणजे मग त्यांनी काय केलं की शाळीग्राम शिला घेतली आणि त्या शिला त्या प्रेमाने त्याची पूजा करायची, आणि पवित्र तुळशीची पान आहेत तुळशी दल त्यांना वाहायचे, आणि गंगेच्या जल आहेत तर ते त्यांना वाहायचे, आणि परमेश्वराला साथ घालायचे, प्रार्थना करायची की ह्या सांसारिक लोकांना शाश्वत आध्यात्मिक निवासस्थानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्ही दाखवा. आणि म्हणजे काय की सांसारिक लोक म्हणजे आपल्यासारखे भौतिकतेमध्ये ग्रस्त आणि व्यस्त लोक आहेत, की जे फक्त इंद्रिय तृप्तीच्या साधनांमध्येच गुरफटलेले होते, आणि त्यांना आध्यात्मिक उन्नतीच्या म्हणजे अशा कुठल्याही मार्गावर जायचं नव्हतं. उलट ते असे मार्ग त्यागत होते आणि ते भौतिक सुखांकडेच जास्त आकर्षले जात होते. मग अशा लोकांना तुम्ही आध्यात्मिक उन्नतीचा म्हणजे अशा संसारामध्ये गुरफटलेल्या आणि क्लेशामध्ये गुरफटलेल्या लोकांना तुम्ही आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवा होण्यासाठी म्हणजे काय करा, तर तुम्ही अवतरित व्हा, अशा पद्धतीच्या प्रार्थना अद्वैत आचार्य ज्यांनी जे आहेत तर त्यांनी करायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय करायला सुरुवात केली, शालिग्राम शिलेची पूजा करायला सुरुवात केली, आणि कृष्णांना त्यांनी तळमळीनं प्रार्थना करायला सुरुवात केली. रोज गंगाजल वाहून आणि तुळशीजल वाहून त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि हे सगळं म्हणजे हे जे सगळं आहे ह्या प्रार्थना त्यांच्या म्हणजे खूप तळमळीच्या होत्या, आणि त्या सातत्याने त्यांनी करायला सुरुवात केली. हे सगळं आपण लक्षात ठेवूया, हे महत्वाचे मुद्दे आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आता हे सगळं म्हणजे आता इथे आता लक्षात घेऊया की हे जे सगळं त्यांच्या प्रार्थना सुरू होत्या, मग त्यामुळे काय झालं, तर त्यांच्या या आध्यात्मिक म्हणजे जे प्रयत्न होते आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे त्यांचा जो उत्साह आहे, तळमळ आहे, आणि त्यांच्या आर्ततेनं ज्या प्रार्थना होत्या, म्हणजे या भौतिक विश्वा म्हणजे हे जे भौतिक विश्वातले लोक आहेत, हे सांसारिक लोक आहेत, त्यांना शाश्वत आध्यात्मिक निवासस्थानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच काय भगवत धामापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवायला तुम्ही या, अशी प्रार्थना करायची रोज अद्वैताचार्य. मग ह्या त्यांच्या तळमळीच्या आर्ततेच्या प्रार्थनेने मग काय झालं, तर हे भौतिक जे ब्रह्मांड आहे किंवा जे हे जे आहे, तर याच्या आवरण जे आहे तर ते छेद म्हणजे ते त्याला भेदून हा जो त्यांचा ध्वनी आहे आर्तध्वनी किंवा ही आर्ततेने केलेली प्रार्थना, याला आपण आता भक्तिरसामृत सिंधू मध्ये आपण अभ्यासले पहा. ह्याला काय म्हणायचं, तर दैन्य बोधिका विज्ञप्ती म्हणतात, अशी तळमळीची प्रार्थना. आपण दीन आहोत, आपण म्हणजे आता आपण ज्याला म्हणतो ना असहाय आहोत, आणि असे दीन म्हणून तुमच्या चरणांशी आम्ही प्रार्थना करतो आहोत, अशी जेव्हा भगवंतांना प्रार्थना करतो त्याला म्हणायचं दैन्य बोधिका विज्ञप्ती असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे ह्या स्वरूपात त्यांच्या तळमळीच्या प्रार्थना. आपण कोण आहोत, सामान्य दीन जीव आहोत, एक बद्ध जीव आहोत ह्या ना, आणि दासानुदास आहोत. आणि ह्या भावानी अद्वैताचार्य यांनी काय केल्या,
प्रार्थना केल्या तळमळीच्या, आणि त्या ब्रह्मांड भेदून आध्यात्मिक जगतामध्ये ज्या जे वैकुंठ म्हणलं जातं, मुख्य वैकुंठ त्याला म्हणतात गोलोक वृंदावन, तर तिथे त्या पोचल्या प्रार्थना त्यांच्या. आणि त्या प्रार्थना जेव्हा पोचल्या नंतर त्यावेळेला मग त्या प्रार्थना ज्या आहेत तर त्यांच्यामुळे प्रभावित होऊन, त्या आर्त प्रार्थनेमुळे म्हणजे प्रभावित होऊन मग भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते अवतरित झाले माता शची यांच्या पोटी आणि जगन्नाथ मिश्रांच्या घरी. नवद्वीप मध्ये त्यांचा अवतार घडला चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून. म्हणजे पहा आपली किती तळमळनी आर्ततेने प्रार्थना आपण करायला पाहिजे. म्हणजे भगवान जे आहेत श्रीकृष्ण ते एक तुलसी दल फक्त आणि थोडस जल ह्याचे, म्हणजे हे एवढं जरी त्यांना आपण अर्पण केलं तर ते समाधानी होतात आणि आपल्यावर कृपा करतात. म्हणजे असं म्हटलंय की फक्त तुलसी दल आणि थोडस जल वाहिल्यामुळं भगवान स्वतःला देखील आपल्या भक्तांना विकून टाकतात. पहा इतके भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते दयाळू कृपाळू आहेत. काय म्हणतो आपण, हे कृष्ण करुणा सिंधू म्हणतो आपण, दीन बंधू जगतपते, म्हणजे असे श्रीकृष्ण आहेत आमच्यासारख्या दीनांचे ते बंधू आहेत, जगतपती आहेत. आणि कसे करुणेचा सागर असे जे आहेत श्रीकृष्ण तर ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकटले. पहा अशी प्रार्थना त्यांनी केली. म्हणून आपण रोज तुळशी दल आणि जल वाहून नेहमी श्रीकृष्णांना प्रार्थना करा. आपण बद्धजीव आहोत पण आपण जे हे आचार्य आहेत आपले गुरु शिष्य परंपरेतले, तर यांच्या चरणचिन्हांचं जर अनुसरण करायचा प्रयत्न केला तर निश्चितच श्रीकृष्णांची आपल्यावर कृपा होते. म्हणून आपण असा प्रयत्न करूया. म्हणजे आपण भक्तीच्या मार्गावर उन्नत होण्यासाठी काय प्रयत्न करायचे, आपल्या आचार्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण करायचं असतं. मग आपण देखील रोज तुळशी दल आणि जल वाहून प्रार्थना करू शकतो श्रीकृष्णांना की माझ्यासारख्या जीवाचा आपणच उद्धार करा, की नाही भक्तीच्या मार्गावर आपणच मला उन्नत करा, म्हणजे आपणच मला उन्नत करा, आपल्याला अपेक्षित असं मला ज्ञान द्या, मला भक्ती प्रदान करा, अशा आपण प्रार्थना करायची रोज, करायला हरकत नाही. हो की नाही, आता पुढे जाऊ आपण. अया जया अद्वैता ईश्वर अवतारा कृष्ण अवतारी कैला जगत निस्तारा. म्हणजे काय की आता जे अद्वैत आचार्य आहेत तर त्यांच्या प्रार्थनामुळं, म्हणजे त्यांच्या ज्या तळमळीच्या प्रार्थना होत्या तर त्यांच्या प्रार्थनामुळं, की जे विष्णूंचे अवतार आहेत स्वतः अद्वैत अवतार अद्वैताचार्य, तर त्यांच्या म्हणजे प्रार्थना महिमेमुळं थोडक्यात पृथ्वीवर श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना प्रकट होण्यास त्यांनी प्रवृत्त केले. पहा म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे जे श्रीकृष्ण आहेत तर ते संपूर्ण जगासाठी, म्हणजे संपूर्ण म्हणजे सगळ्या या विश्वासाठी चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट झाले. म्हणजे काय की इथे म्हटले कृष्ण कृष्ण अवतार कैला जगत निस्तारा, म्हणजे सगळ्या जगाच्या कल्याणासाठी कृष्ण अवतार कुणाच्या मुळे घडला तर अद्वैत आचार्यांच्या, म्हणजे ज्या अद्वैत आचार्यांनी प्रार्थना केल्या त्याचा महिमा इतका मोठा आहे की त्यांच्या कृपेमुळे ह्या हा जो आहे श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना अवतार घेऊन ह्या हे जे जग आहे त्याच्या कल्याणाकरता येणं भाग पडलं. पहा अशी तळमळ आपल्या प्रार्थनेमध्ये आली पाहिजे. पहा असे प्रयत्न आपले असले पाहिजेत. पहा आपण अद्वैत आचार्य म्हणजे अद्वैत आचार्यांच्या समान प्रार्थना आपल्यासारखे बद्ध जीव पती जीव करू शकू की नाही माहिती नाही, पण आपण आपल्याला जे शक्य आहे ती प्रार्थना करायचा प्रयत्न करूया. निश्चितच आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील. हो की नाही, अद्वैताचार्य की जय हो. पुढे जाऊ आपण. हाँ आता अद्वैत आचार्य यांना दोन पत्नी होत्या, श्री आणि सीता. मग आता जे गौडोद्देश दीपिका म्हणून ज्याच्यामध्ये, म्हणजे हे ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या आपल्या गौडीय देश म्हणजेच काय पश्चिम बंगाल, तर इथल्या गौडोद्देशे दीपिका म्हणजे इथल्या सगळे जे संत महात्मे झालेत ना आणि गुरु शिष्य गौडीय परंपरेतले जे आहेत ना आचार्य, तर ह्यांच्याविषयी म्हणजे माहिती आहे किंवा त्यांच्या चरित्राविषयी अशी ढोबळ मनानं अशी विस्तृत माहिती तिथे पाहायला मिळते. मग त्याच्यात काय लिहिलंय की ही जी भगवान श्रीकृष्णांची योगमाया शक्ती होती, म्हणजे आध्यात्मिक शक्ती होती, तर तिने काय केलं तर
तिने दोन पद्धतीने स्वतःला विस्तारित केलं अद्वैत आचार्यांच्या पत्नी म्हणून, म्हणजे श्रीमती सीतादेवी म्हणून एक त्यांची पत्नी होती आणि त्याचबरोबर श्री म्हणून त्यांची पत्नी होती. म्हणजेच काय की आता त्यांची अद्वैत म्हणजे श्रीमती सीतादेवी ही जी पत्नी आहे, तर हे त्या योगमाया शक्तीचं प्राकट्य होतं आणि दुसरं प्राकट्य होतं श्री स्वरूपात, तर ते तिचं प्रकाश एक्सपान्शन होतं म्हणजे प्रकाश विस्तार होता. म्हणजे अशा दोन पद्धतीनं म्हणजे विस्तार होत असतात. तर प्रकाश म्हणजे विस्तार जो असतो, तर तो मूळ विस्तार आणि प्रकाश विस्तार असे जे असतात, तर त्यापैकी प्रकाश विस्तार जो आहे तर तो म्हणजे काय आहे, तर स्त्री स्वरूपात त्यांची जी पत्नी आहे तर ती म्हणजे योगमाया शक्तीचा प्रकाश विस्तार आहे, असं आपण लक्षात ठेवूया. आता पुढे जाऊ आपण. हो त्याची पुढची स्लाइड. हां त्याची याच्या पुढची स्लाइड घेईन. हां मग आता इथे चित्रात पहा. हां आपण सगळ्यांनी चैतन्य महाप्रभूंचं चरित्र अभ्यासलं, तेव्हा चैतन्य महाप्रभूंचा जेव्हा जन्म झाला तर तेव्हा सगळे देवदेवता असे सगळे म्हणजे सगळ्या भेटवस्तू घेऊन जसं त्यांचं दर्शन घ्यायला या बाळाचं चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपातले येत होते शचीदेवींच्या कडे, तसे या सीतादेवी म्हणून आल्या. पहा मग ह्या कोण आहेत, म्हणजे या ज्या आहेत तर योगमायेचं या स्वरूप आहेत, श्रीकृष्णाची जी योगमाया शक्ती आहे तर तिचा अवतार आहे, त्यांनी अद्वैत आचार्यांच्या पत्नी आहेत. पहा तर हे नामकरण जेव्हा विधी होता किंवा ते जे बाळ होतं तर त्याला त्याचं म्हणजे पाहण्यासाठी आणि त्याला अनेक भेटवस्तू घेऊन ह्या सीतादेवी आल्या होत्या, तर तेव्हाचं हे चित्र आहे अशी ती लीला घडली. आता पुढे जाऊ आपण. हां आता हाँ मग ज्यावेळेला आता जे अद्वैत आचार्य आहेत तर त्यांचे जे आई वडील आहेत म्हणजे जे कुबेर पंडित आहेत आणि नाभा देवी, तर हे जेव्हा निवर्तली म्हणजे त्यांचा मृत्यू झाला म्हणजे, तर त्यावेळेला मग काय झालं की अद्वैत आचार्य जे होते तर त्यांना म्हणजे आई वडिलांच्या मृत्यूमुळं थोडंसं दुःख झालं आता, आणि त्यामुळं म्हणजे आता ह्या सर्व सगळ्या भौतिक जगातल्या घटना आहेत, पण जे एक सामाजिक रीत किंवा पद्धत त्यानुसार किंवा जे कर्मकांडाचा भाग आहे तर त्यानुसार योग्य विधी करायला पाहिजे त्यांचे, म्हणजे ह्या शोकाचा भाग म्हणून. तर योग्य विधी म्हणजे काय, तर श्राद्ध करत केलं जातं. पहा असे जे मृत व्यक्ती असतात तर त्यांचं श्राद्ध केलं जातं गयासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन, आणि अशा ठिकाणी जर श्राद्ध केलं गयेसारख्या पवित्र ठिकाणी जाऊन तर काय होतं की त्या जे मृतात्मे असतात तर त्यांना पुढची गती मिळते, मुक्ती मिळते असं म्हटलं जातं, असे उल्लेख आहेत. मग त्यामुळं भारतातील सगळी जी पवित्र स्थळ आहे तर त्याच्या त्यांनी काय केलं, ते गयेला गेले त्यांचं श्राद्ध करण्याच्या निमित्ताने, आणि भारतातल्या पवित्र स्थळांच्या त्यांनी तीर्थयात्रा चालू ठेवल्या, आणि मग ते वृंदावनला असं फिरत फिरत आले तीर्थयात्रा करत करत या निमित्ताने, आणि त्यांनी काय केलं स्वतःला कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला गुंफून ठेवलं किंवा गुंतवून ठेवलं, आणि मग त्यांनी जेव्हा ध्यान केलं म्हणजे ते जेव्हा वृंदावनला आले तेव्हा म्हणजे कृष्णांच्या भक्तीत एकदम गळून गेले भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये, अशा पद्धतीने ते फिरत फिरत आले आणि गयेपासून त्यांनी सुरुवात केली आणि वृंदावनमध्ये आले, आणि मग त्यावेळेला त्यांनी ध्यानाने जाणलं की आता कृष्ण नवदीप मध्ये नवदीप धामामध्ये अवतार घेणार आहेत. पहा म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी आधीच जाणलेलं होतं की कृष्ण आता अवतार घेणार आहेत. मग हे सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आता पुढे जाऊ आपण. हो त्याची पुढची स्लाइड. हाँ मग आता ते जेव्हा वृंदावनात आले तेव्हा कृष्णांच्या अशा भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये ते पूर्णतया म्हणजे गुंतून गेले होते किंवा त्याच्यात लीन झाले होते, आणि मग आता जे मदन मोहन आहेत म्हणजे जे मदन मोहनांचे मंदिर आहे जे अर्चविग्रह आहेत किंवा मदन गोपाल आहेत अर्चविग्रह, हे दोन वेगवेगळी मंदिरं आहेत बरं का,
तर ह्या ज्या मुख्य ह्या ज्या मूर्ती आहेत ना अर्चविग्रह आहेत, तर ह्या ज्या आहेत तर त्या त्यांनी शोधून काढल्या. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, मथुरेतले चौबे नावाचे ब्राह्मण होते, चौबे पंडित म्हणून, तर त्यांच्याकडे पुढच्या तीर्थयात्रेला जायला ते जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्याकडे ह्या सोपवल्या. म्हणजे मग ह्याच पुन्हा अर्चविग्रहांची जी सेवा आहे तर ती सनातन गोस्वामींच्याकडे आली. पहा, म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवूया की मदन मोहन ही हे जे अर्चविग्रह आहेत मदन मोहन यांचे, हां, तर ही जी सेवा आहे आणि म्हणजे त्यालाच मदन गोपाळ, तर ही जी सेवा आहे तर ही कोणाकडे आहे तर सनातन गोस्वामींकडे आहे. म्हणजे ती गोष्ट आहे मोठी, चौबे पंडितांच्या घरी भिक्षा मागायला सनातन गोस्वामी जायचे आणि मग ती तिथे पाहिली की चौबेंची जी पत्नी आहे ती आपल्या मुलांना जसं म्हणजे त्यांच्याशी जसं वार्तालाप करायची ना तसंच वार्तालाप या कृष्णाशी करायची. म्हणजे मदन मोहनला म्हणायचे की तू आता म्हणजे व्यवस्थित कपडे करून तू आता म्हणजे खेळायला जा मुलांसोबत, नंतर जेवायला ये, म्हणजे असं एकेरी बोलवायचे. म्हणजे भगवान आहेत त्यांना खूप मोठ्या आदराने बोलवायला पाहिजे ना, तर ती सांगायची ये मदन मोहन तू असं कर, ये मदन मोहन तू तसं कर, आपल्या जसं मुलाला आपण वागणूक देतो ना असं मदन मोहनना त्यांची पत्नी द्यायची. मग हे सनातन गोस्वामींनी पाहिलं, मग त्यांनी सांगितलं की हा अनादर होतोय असं, बरं का. मग तिने दुसऱ्या दिवशीपासून काय केलं की त्यांना अगदी देवासारखं वागवायला सुरुवात केलं. म्हणजे जे कृष्ण आहेत त्यांना कसं राजासारखं तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. द्वारकाधीश आहेत ना ते, आपण पाहतो पहा सगळ्या मंदिरामध्ये कृष्णांना कसं जे सर्वोत्कृष्ट आपल्याकडे व्यंजन आहेत ती बनवून आपण अर्पण करतो, सर्वोत्कृष्ट फुलामधली फुलं देतो, सर्वोत्कृष्ट जे कपडे आहेत ते असे सुंदर अतिसुंदर जे आहेत ते कृष्णांना आपण अर्पण करतो. म्हणजे त्यांना कसं राजासारखं आपण ठेवतो, हो की नाही. म्हणजे ते कोण आहेत तर संपूर्ण जगाचे पती आहेत, जगतपती आहेत, जगन्नायक आहेत, मग त्यांना कसं ठेवलं पाहिजे. मग अगदी तसंच सगळ्या मंदिरामध्ये ठेवलं जातं. आपण घरात सुद्धा देवघरात पूजा करतो तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीनं, म्हणजे त्यांचा जो अर्चा अवतार आहे त्याची पूजा करताना आपण त्यांना असं उत्तमात उत्तम सगळं अर्पण करतो की नाही. मग तशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याशी आदरात्मक पद्धतीने वागायला सुरुवात केली, बरे का. मग ह्याचा परिणाम काय झाला, सनातन गोस्वामींच्या स्वप्नामध्ये हे मदन मोहन गेले आणि ते म्हणाले मला करमत नाही आहे, कारण त्या ज्या चौबे पंडितांच्या पत्नी आहेत ना त्या मला म्हणजे असं जसं नेहमी मुलासारखे हाक मारायची तसं माझ्याशी वागत नाही आहेत. पहा, म्हणजे अशा पद्धतीने ही लीला घडली. म्हणजे खूप सुंदर लीलांचं वर्णन आहे. तर आता इथे आपण खुलात नको जाऊया, पण थोडक्यात आपल्याला हे माहीत असावं म्हणून ही लीला मी सांगण्याचं भाग केला. तर ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं की ह्या लीलेची सेवा मग जी आहे तर ती सनातन म्हणजे हा मदन मोहन ह्या जे ज्या अर्चवी विग्रह आहेत श्रीकृष्णांचे, मग ह्याची जी सेवा आहे तर ती सनातन गोस्वामी यांच्याकडे देण्यात आली. आणि मग त्यांची जी सेवा आहे तर ती नेहमी सनातन गोस्वामी हे करत असत. पण याचा शोध कुणी लावला तर अद्वैत आचार्य. आता हे शोध लावण्याचं कारण काय, तर काय झालं होतं की जी यवनांची आक्रमण झाली मुस्लिम राज्यकर्त्यांची, त्यावेळेला तिथल्या म्हणजे वृंदावनातल्या म्हणजे जे हे होते पुजारी होते त्या त्या मंदिरांचे, जेव्हा ही मंदिरं अस्तित्वात होती किंवा ह्या अर्चविग्रह अस्तित्वात होते त्यावेळेला, पण त्यावेळेला काय झालं की त्या लोकांनी ह्या मूर्ती आहेत त्यांचं भंजन केलं जाऊ नये किंवा मूर्तींना इजा केली जाऊ नये म्हणून त्या लपवून ठेवले होते. आणि अशा कारणामुळे काय झालं होतं की तो काळ असा होता की असे बरेच अर्चविग्रह लुप्त झाले होते किंवा काळाच्या ओघामध्ये, किंवा असे जी बरीच मंदिर आहेत तर ती तोडून तिथं म्हणजे वेगवेगळ्या मशिदी असं पण उभं राहिलं होतं. आणि त्यामुळे काय झालं होतं की जी मूळ ठिकाणं होती ना, मूळ जिथं भगवान श्रीकृष्णाचे अर्चविग्रह होते तर त्या लीलास्थळीच लुप्त झाल्या होत्या. आणि मग हेच जे आहे तर जेव्हा चैतन्य महाप्रभूंचा अवतार झाला तर त्यांनी हेच एक महत्व लक्ष म्हणजे अनेक महत्वाची लक्ष त्यांनी ठरवून दिली होती सहा गोस्वामींना. पण त्यापैकी एक होतं, त्यांनी वृंदावनला सहा गोस्वामींना पाठवण्यामागं अशी पाच प्रमुख कारण होती. त्यापैकी एक कारण होतं की सगळ्या लुप्त झालेल्या लीलास्थळी शोधून काढायच्या आणि तिथं अर्चविग्रहांची स्थापना करायची, म्हणजे लोकांना भक्ती मार्गाला लावायचं, त्यांना वैष्णव सदाचार शिकवायचे, मंदिरांचं निर्माण करायचं, प्रचार प्रसार करायचा, लोकांना गोस्वामी या पदापर्यंत त्यांची प्रगती होईल अशा पद्धतीने आध्यात्मिक वर्गावर उन्नत करायचं, अशी बरीच लक्ष होती. पण त्यापैकी एक काय होतं की या लीलास्थळी शोधून काढायचे. मग ही अद्वैताचार्यांनी आधीच शोधून काढली होती ही लीलास्थळी. आणि मग त्याचं जे सगळं आहे ते त्यांनी चोबे पंडितांना त्यांनी त्याचं सगळं जे आहे देखभाल करायला सांगितलं होती. आणि मग ते चोबे पंडितांनी ह्या सगळ्या मूर्तीची देखभाल करायला सनातन गोस्वामी जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांच्याकडे
ते सुपूर्द केलं पहा. तर हा भाग आपण इथे समजून घेतला. म्हणजेच काय की आता जे कृष्ण आहेत ते स्वतः अवतरले होते आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की जी ज्या ज्या आपल्या लीलास्थळी आहेत वृंदावनातल्या त्या त्या शोध घेऊन तिथे पुन्हा पुनर्स्थापना करण्यासाठी त्या अर्चविक्रांची ह्या सगळ्या 6 गोस्वामींना पाठवलं होतं पहा. तर हा संदर्भ इथे आपण लक्षात घेऊया. म्हणजेच काय याच्यावरनं आपण समजून घ्या की त्या काळामध्ये तिथं घनदाट जंगल होतं आणि वेगवेगळ्या प्राण्यांचा हिस्ट्र म्हणजे हिस्त्र अशा श्वापदांचा वावर होता आणि पूर्ण म्हणजे विध्वंसच झालेला होता त्या नगरीचं थोडक्यात. म्हणजे आपली जी एक आध्यात्मिक संपदा आहे ती संपुष्टात आली होती या म्हणजे या यवनांच्या आक्रमणामुळे. आणि मग ह्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम जे आहे त्याचे चैतन्य महाप्रभूंच्या माध्यमातून या सगळ्या 6 गोस्वामीच्या माध्यमातून होत गेलं पहा. आणि हे सगळं अद्वैताचार्य जाणत होते ध्यानाच्या माध्यमातून. जसं प्रकटणार आहेत चैतन्य महाप्रभू हे त्यांनी जाणलं होतं भगवान श्रीकृष्ण अवतार घेणार आहेत तसं त्यांनी हे पण पुढे काय घडणार आहे हे थोडंफार त्यांना ह्या म्हणजे ह्या सगळ्या कल्पना होत्या. आणि म्हणून त्यांनी काय केलं ह्या मूर्ती ज्या आहेत त्या शोधल्या आणि त्यामुळे त्यांनी चौबे परिवाराकडे त्याचं सुव्यवस्थापनासाठी दिल्या आणि त्यानंतर मग त्या सनातन गोस्वामींना मिळाल्या. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हाँ ही स्लाइड रिपीट आहे माताजी. ह्याच्या पुढे जाऊ आपण. ह्याच्या पुढची स्लाइड घेऊया माताजी. ह्याच्या आधीच्या हाँ ही हाँ बरोबर आहे. हाँ ही बरोबर. तर आता अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांची दोन निवासस्थानं आहेत बरं का. तर एक शांतीपूर मध्ये आहे आणि दुसरं म्हणजे नवद्वीप जे आहे मायापूर. म्हणजे नवद्वीप कुठे आहे तर मायापूर मध्ये. मग तिथे त्यांचं निवासस्थान जे आहे तर ते पंडित श्रीवास आहे त्यांच्या घरापासून अगदी जवळ आहे बरं का अद्वैताचार्यांचं घर. आणि म्हणजे श्रीवास आहे त्यांचं त्यांच्या घराच्या अंगणामध्ये हे सगळे जमत असतात बरं का. आणि तिथं नृत्य संकीर्तन व्हायचं म्हणजे इतकं ते जवळ आहे जे अद्वैताचार्यांचं घर आहे ते जे म्हणजे मायापूरमध्ये जे नवद्वीप आहे तिथलं घर आणि शांतीपूरमध्ये पण त्यांचा निवास असायचा. मग आता आपल्या सगळ्या विश्वातले हे लोक आहेत ते विष्णूंच्या भक्तींपासून वंचित आहेत आणि परिणाम ह्या भौतिक जीवनातली सगळी दुःख सहन करतात. ते पाहून त्यांचं हृदय खूप दुःखी झालं आणि अत्यंत करुण भावाने म्हणजे त्यांनी भगवद्गीता आणि भागवत शिकवायला सुरुवात केली. आणि मग शास्त्रांचा म्हणजे उद्देश आहे तर तो म्हणजे काय आहे तर कृष्णांच्या भक्ती सेवेमध्ये म्हणजे तुम्ही स्वतःला गुंतवलं पाहिजे किंवा रममाण केलं पाहिजे. म्हणजे कृष्णांची थोडक्यात भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी तर त्यांनी काय केलं भगवद्गीता आणि भागवत शिकवायला सुरुवात केली. ह्याचं कारण काय होतं की ह्या कलियुगातले लोक आहेत त्या भौतिक जगामधले लोक आहेत ते अत्यंत असं त्यांचं दुःखी कष्टी जीवन बनलंय दुःखाने ते ग्रासलेले आहेत. आणि मग त्यांना जर कायम स्वरूपाचा आपलं शाश्वत निवास मिळवून द्यायचा असेल तर त्यांना भक्ती मार्गावर आणलं पाहिजे आध्यात्मिक मार्गावर आणलं पाहिजे. आणि ह्यासाठी त्यांनी भगवद्गीता आणि भागवताची प्रवचन द्यायला सुरुवात केली. म्हणजे त्या काळातलं खूप म्हणजे गुरुकुल समान असं त्यांचं घर होतं आणि तिथं अशा पद्धतीचं वैष्णवांना प्रशिक्षण दिलं जायचं. ते वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धती प्रवचन देऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायचं. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. आता जे माधवेंद्र पुरी आहे तर ते जे आहेत तर त्यांना पाहून त्यांना खूप म्हणजे जे माधवेंद्र पुरी आहेत तर त्यांना त्या अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांना पाहून खूप आनंद झाला. म्हणजे आपण म्हणतो ना जो आंतरिक आनंद असतो तर तो झाला की असे छान भक्त आहेत. आणि मग त्यांनी त्यांना दीक्षित केलं किंवा त्यांच्याकडून म्हणजे माधवेंद्र पुरी जे आहेत तर हे त्यांचे गुरु आहेत आणि त्यांनी त्यांना गुरुमंत्र दिला. आणि म्हणजे त्यानंतर जे माधवेंद्र पुरी आहेत तर ते आपल्या तीर्थाटनाला निघून गेले. म्हणजे आता इथं या चित्रात आपण पाहूया की माधवेंद्र पुरी जे आहेत
तर त्यांच्या संदर्भात एक गोष्ट आहे, ते आपण समजून घेऊया की जेव्हा त्यांनी म्हणजे त्यांनी अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांना मंत्र दिला, गुरु मंत्र दिला, त्यांना दीक्षित केलं, शिष्य म्हणून स्वीकारलं, आणि त्यानंतर ते गोवर्धनाला त्यांनी काय केली, परिक्रमा केली, आणि मग गोवर्धनाला परिक्रमा ते करायचे, आणि मग ते कुठे बसायचे तर तिथे जो एक वृक्ष होता गोवर्धनाच्या पायथ्याशी तिथे येऊन बसले, आणि ते अशा पद्धतीचे ते शिष्य होते, म्हणजे संन्यासी शिष्य होते, की त्यांची जी म्हणजे दीक्षा होती ती अशा पद्धतीने झाली होती की ते म्हणजे गुरु आज्ञा असते ती, जे दीक्षा गुरु असतात त्यांच्याकडून मिळालेली संन्यास दीक्षा असते, त्यानुसार त्या संन्यासाचं आचरण असायला हवं. तर ते कसं होतं, त्यांना मिळालेलं सूचना कशी होती, तर त्यांचं आचरण कसं असायला हवं होतं, तर त्यांनी कधीही माधुकरी मागून नाही मिळवली, तर त्यांना आपणहून जी काही भिक्षा मिळेल ज्या दिवशी, त्या दिवशीच त्यांनी अन्न सेवन करायचं, अशा पद्धतीने त्यांचा नियम होता, जो संन्यासचा नियम होता तो. आणि मग काय झालं, त्यांनी दिवसभर परिक्रमा केली गुरु आज्ञेनुसार गोवर्धनची, आणि मग ते एका वृक्षाच्या म्हणजे छायेखाली हरिनामाचं कीर्तन करत बसले होते, म्हणजे कृष्ण नाम घेत बसले होते ते. मग दिवसभर त्यांनी असं खूप छान कीर्तन केलं, पण त्यांना खायला काही अन्न नाही मिळालं किंवा काही काहीच नाही मिळालं. मग आता जे कृष्ण आहे तर त्यांचे ते शुद्ध भक्त आहेत, मग तिथे एका म्हणजे गवळ्याच्या मुलाच्या वेशामध्ये एक मुलगा आला, चित्रात पहा दाखवले, आणि त्याच्या हातात एक मडकं होतं किंवा मातीचं भांडं होतं आणि त्याच्यामध्ये दूध होतं पहा. मग त्यांनी काय सांगितलं, माझ्या आईने सांगितलंय की ह्या गावामध्ये कुणीही उपाशी झोपता कामा नये, आणि म्हणून तुम्ही काय करा, ह्या भांड्यातलं तुम्ही ते दूध आहे ते पिऊन घ्या, मग ते माझं भांडं न्यायला मी पुन्हा येईन, असं सांगितलं, आणि तो मुलगा निघून गेला. मग आता त्यांनी ते दूध ग्रहण केलं आणि त्यानंतर ते झोपी गेले, श्रीकृष्णांच्या नामाचं संकीर्तन करत करत ते झोपी गेले. मग जेव्हा ते झोपी गेले तेव्हा त्यांना स्वप्नामध्ये तोच पुन्हा मुलगा, काळा सावळा मुलगा त्यांच्या स्वप्नामध्ये आला, आणि त्यांनी सांगितलं मला इथे खूप काळा वाटतोय, मी खूप घुसमटलोय, ह्या इथे जी वन आहेत तिथल्या अमुक वनामध्ये ह्या वृक्षाच्या बुंध्याशी मी इथे अडकून पडलोय, आणि तू माझी सुटका कर, असं त्यांना स्वप्नात सांगितलं. मग त्यांना लक्षात आलं की हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तो स्वप्नदृष्टांत होता. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी गावकऱ्यांना ही घटना सांगितली, आणि मग सगळ्यांनी जाऊन तिथे खोदकाम केलं, गावकऱ्यांच्या मदतीने हे सगळं खोदकाम घडलं माधवेंद्रपुरींच्या मार्गदर्शनाखाली, आणि मग तिथून त्या झाडाच्या बुंध्यात म्हणजे बुंधा जो होता तर त्याच्या म्हणजे तिथून त्यांनी श्रीकृष्णांचे अर्चविग्रह त्यांना मिळाले, आणि ते जे अर्चविग्रह आहेत मग त्याची त्यांनी गोवर्धन पर्वतावर प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर एक छोटंसं बांधून तिथं प्राणप्रतिष्ठा केली. मग ती जी प्राणप्रतिष्ठा त्यांनी केली तेव्हा तिथं हजारो व्यापारी लोक होते, आजूबाजूचे भक्त भाविक होते, मग ते लोक नैवेद्य घेऊन यायचे, आणि अशा पद्धतीने तिथं उत्सव सुरू झाला, त्याला म्हणायचं अन्नकूट महोत्सव म्हणतात, म्हणजे 56 भोग आणतात तिथे, आणि त्यांचं नाव काय आहे, श्री गोपीनाथजी, म्हणजे त्यांची स्थापना कोणी केली, प्राणप्रतिष्ठा कोणी केली, तर माधवेंद्र पुरीजींनी. तर ही घटना आपण लक्षात ठेवू, आणि जेव्हा पुन्हा मुस्लिम राज्यकर्त्यांचं आक्रमण झालं तर त्यावेळेला हे गोपीनाथजी आहेत, तर ते मूळ गोपीनाथजी अर्चविग्रह ते हलवले गेले राजस्थानमध्ये, म्हणजे श्रीनाथजी किंवा गोपीनाथजी म्हणतात म्हणजेच हे गोपीनाथजी आहेत, तर हे अर्चविग्रह आता मूळ राजस्थानमध्ये आहेत, आणि ह्याची जी प्रतिकृती आहे ती गोवर्धनला आहे, का ते हलवले गेले सुरक्षित ठिकाणी हलवले गेले यवनांच्या आक्रमणांपासून, म्हणजे आपल्या जे अर्चविग्रह आहेत तर ते भंगले जाऊ नयेत, त्यांना इजा होऊ नये, म्हणजे कृष्णांना इजा करणार ना, मग यासाठी ते हलवले गेले. आणि आता तिथे जे आपण पाहतो गोवर्धन पर्वतावर तर ती काय आहे, प्रतिकृती आहे, मग अशा पद्धतीने ही लीला घडली. असे आचार्य ज्यांना प्रत्यक्ष जसे माधवेंद्र पुरीजींच्या खूप आणि कृष्णांसोबतच्या खूप लीला आणि कथा आहेत बरं का, असे त्यांना अनेक स्वप्न दृष्टांत झालेले आहेत, तर त्यापैकी ही एक लीला आहे. तर अशा आचार्यांकडून त्यांना गुरुमंत्र मिळाला पहा, म्हणजे केवढं सौभाग्य. मग असे अद्वैताचार्य जे होते तर ते आता दीक्षित झाले, म्हणजे ते त्यांना गुरूंची कृपा प्राप्त झाली होती माधवेंद्र पुरींच्या माध्यमातून. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग आता हे जे भौतिक जग आहे तर हे सगळं जे आहे तर ते
अशा पद्धतीनं म्हणजे भौतिक सुखामध्ये इथला मनुष्य गुंतलाय, आणि मग हे पापमय असो किंवा पुण्यमय असो, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहावं लागेल. मग ह्यासाठी मुक्ती मिळण्यासाठी, म्हणजे परमेश्वराच्या दिव्य धामाला परतून जाण्यासाठी, ह्या जगातल्या सगळ्या लोकांना म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही अवतार घ्या, अशी तळमळीनं प्रार्थना अद्वैताचार्य करायचे. मग त्या प्रार्थना कशा त्यांनी केल्या हे चैतन्य चरितामृताच्या आदिलीला जो ग्रंथ आहे, तर त्याच्या म्हणजे जो त्याचा तिसरा अध्याय आहे, तर त्याच्या 99व्या श्लोकापासून त्या प्रार्थना आहेत पहा. तर त्या अत्यंत आर्त अशा तळमळीच्या प्रार्थना आहेत पहा. तर आता अद्वैतांनी आचार्यांनी कसा विचार केला की कृष्ण जे आहेत तर ते अवतार घेऊन प्रकट झाले, तर ते त्यांच्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे भक्तीचा उपदेश करतील. म्हणजे काय की त्यांनी ध्यानाद्वारे जे जाणलं होतं, तर ते असं होतं की कृष्ण आता अवतार घेऊन प्रकट होणार आहेत, मग त्यांच्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे. म्हणजे काय तर वैयक्तिक उदाहरण म्हणजे काय, तर स्वतः आता भगवान श्रीकृष्ण आहेत ते जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात प्रकटले. आता चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण आहेत, तर ते एका ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आले ब्राह्मण पुत्र म्हणून, आणि ते संन्यासी बनले की नाही, म्हणजे त्यांनी कुठला अवतार घेतला तर भक्ताचा अवतार घेतला. म्हणजेच काय की भगवान जे आहे भगवान श्रीकृष्ण आता ह्या यांनी भक्ताचा अवतार घेतलाय. मग आता आपण जे आंतरिक कारण आपण अभ्यासले चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्याचे, त्यामधलं एक कारण आहे पहा की जे भगवान श्रीकृष्ण आहेत ह्याच्यासाठी एक छोटीशी कथा आपण समजून घेऊया की त्यांना एकदा जे द्वारकापुरी किंवा द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि ज्या रुक्मिणी माता आहेत ह्या एकदा द्वारकेमध्ये चर्चा करत होते, हा वार्तालाप चालला होता. मग रुक्मिणी माता त्यांना काय म्हटलंय की म्हणजे आता जगात म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणता, पण अशा दोन गोष्टी आहेत की त्या तुम्ही जाणत नाही, ज्या राधाराणी जाणतात किंवा तुमचे सगळे भक्त जाणतात, मीही जाणते, जे आम्ही सगळे भक्त जाणतो पण तुम्ही नाही जाणत. आता त्रिलोकांचे ते स्वामी आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, जगतपती, जगन्निवास, आणि त्यांना तर आपलं भूत भविष्य वर्तमान सगळं माहिती असतं, आणि त्यांना रुक्मिणी माता म्हणतात की तुम्हाला या दोन गोष्टी माहितीच नाही आहेत पहा. मग श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या मला माहिती नाही आहेत पहा. हा आणि ही गोष्ट आपले जे गुरु महाराज आहेत ना, तर त्यांनी अहमदाबादला त्यांची जेव्हा भक्तांना अहमदाबादच्या भेट झाली ना, तर तेव्हा त्यांनी सांगितली. आणि ही चर्चा कुठे घडली, द्वारका नगरीमध्ये. द्वारका नगरीचा जो भाग आहे ना गुजरात राज्याचा, तिथे ही चर्चा घडली भगवान आणि रुक्मिणी मातेमध्ये. तर त्या अनुषंगाने त्यांनी ही कथा सांगितली होती. तर ही फार सुंदर कथा आहे. तर त्यावेळेला मग त्यांनी विचारलं मग कुठल्या आहेत त्या दोन गोष्टी, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला भक्त म्हणून तुमचा म्हणजे तुम्हाला अनुभवच नाही आहे की एखाद्या भक्ताला कसं प्रेम वाटतं तुमच्याविषयी श्रीकृष्ण म्हणून, आणि त्याचा कसा भाव असतो हे तर तुम्हाला माहितीच नाही आहे, त्या भावनाच तुम्हाला माहिती नाही आहे. मग श्रीकृष्णांनी सांगितलं की मी आता हे ज्या हा जो भाव आहे भक्त म्हणून, म्हणजे हे जे आहेत हे भाव समजून घेण्यासाठी, म्हणजे राधाराणींचा जो भाव आहे आणि जे प्रेम आहे माझ्याविषयी कृष्ण म्हणून, तेच सगळ्या भक्तांचं असतं ना, तीच आर्तता असते, तर तोच विरह भाव असतो सगळ्या भक्तांना की जे राधाराणी म्हणजे भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांचं उदाहरण सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे कोण आहेत, गोपी आहेत, आणि या गोपीजनांमधली पण सर्वश्रेष्ठ गोपी म्हणजे राधाराणी, हा सर्वश्रेष्ठ भक्त मानल्या जातात. मग त्यांचा तो भाव उत्कट असा आणि ते प्रेम, तर हे अनुभव करण्यासाठी मी काय करेन, तर कलियुगामध्ये अशा भक्ताच्या स्वरूपात अवतार घेईन, आणि म्हणून ते भक्त म्हणून प्रकटले. आणि त्यामुळे राधाराणींचा कसा आहे गौरवर्ण आहे चैतन्य महाप्रभूंना, आणि राधाराणींचा भाव आहे पहा, राधा भाव आहे, पण ते कोण आहेत, प्रत्यक्ष स्वयं कृष्ण आहेत पहा. आणि असे जे कृष्ण आहेत तर ते भक्ताच्या रूपामध्ये का प्रकटले, तर त्यांना राधाराणींचं जे भक्त म्हणून कृष्णांप्रती म्हणजे राधाराणींचं माझ्याप्रती जे प्रेम आहे ते मला समजून घ्यायचे, तो भाव आहे तर तो मला चाखायचा आहे.
तो जो आनंद आहे ना भक्तिमय प्रेममय सेवेचा भगवान श्रीकृष्णाच्या म्हणजे माझ्या प्रती एखाद्या भक्ताचा जो भक्तिमय प्रेममय सेवेतला जो आनंद आहे आणि त्या आनंदाचे अमृत रूपी जे थेंब आहेत तर ते मला चाखायचे, तर ह्यासाठी मी अवतार घेईन असं त्याचं म्हणजे सुंदर असं कारण आहे प्राकट्याचं त्यांच्या, आणि त्यासाठी त्यांनी अवतार धारण केला. आणि मग असे म्हणून ते काय म्हणतात अद्वैताचार्य की असे जे आहेत श्रीकृष्ण तर ते आपल्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे संपूर्ण जगाला दाखवून देतील की भक्तीचा म्हणजे ते भक्तीचा उपदेश करतील. म्हणजेच काय भक्ताच्या स्वरूपात आले ते, का संन्यासी भक्ताच्या स्वरूपात आले आणि त्यांनी काय केलं हरिनाम संकीर्तन हरिनामाचा प्रचार प्रसार केला, त्यांनी भागवत धर्म जो आहे त्याचा प्रचार प्रसार केला, त्यांनी काय केलं तर कृष्ण भावनामृताचा प्रचार प्रसार थोडक्यात केलं. म्हणजेच काय की त्यांनी हरिनाम संकीर्तन म्हणजे कृष्णांचं पवित्र नाम सगळ्यांच्या तोंडी कसं येईल यासाठी प्रचार प्रसार केला, भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला आणि भगवद्गीता आणि भागवतातले उपदेश हे त्यांनी लोकांना आचरणात आणण्यासाठी शिकवले. त्याचबरोबर त्यांनी काय केलं तर शिक्षाष्टकमच्या स्वरूपात म्हणजे 8 अष्टकांच्या स्वरूपात 8 श्लोकांच्या स्वरूपात त्यांनी काय केलं तर उपदेश केले म्हणजे जे आहे ते प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने की जे सार आहे सगळ्या वेद पुराणांचं ते जर आपण अभ्यासले जर अष्टकातले श्लोक तर अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणजेच काय की असे उपदेश करण्यासाठी भक्त बनून भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते येतील असा अद्वैत आचार्यांनी विचार केला. मग आता पुढे काय घडलं तर आता पुढचा जो श्लोक आहे आदि लीलेतला 100वा तर त्याच्यामध्ये कलियुगामध्ये परमेश्वराच्या पवित्र नावाचा जप करण्याशिवाय दुसरा कुठला धर्मच नाहीये. म्हणजे आता या युगात कसं आहे की कलियुगामध्ये कलियुग कसं आहे तर ह्याच्याविषयी जे आहेत तर ते भागवतामध्ये म्हणजे जो भागवत जो आहे ग्रंथ श्रीमद भागवतम तर ह्याच्यामध्ये उल्लेख आहे की कलियुगातले लोक कसे असतील. पहिलं म्हणजे कलियुगामध्ये लोक अल्पायु असतील, त्यांचं जे आयु आहे ते 100 वर्ष म्हणजे खूप झालं. मग त्यानंतर ते कसे असतील तर असे त्यांची म्हणजे ते त्यांची पथभ्रष्ट झालेले असतील म्हणजे भौतिक इंद्रिय तृप्तीच्या गोष्टींमध्ये ते गुंतले, अत्यंत अळशी असतील आणि आध्यात्मिक गोष्टींविषयी त्यांना फारसा रस नसेल. मग आणि कलियुगाचा मग म्हणजे कलियुगामध्ये मग धर्म काय आहे म्हणजे कलियुगाचा तर म्हणजे पवित्र महामंत्र जो आहे श्रीकृष्णाचा म्हणजे पवित्र जे नाम आहे तर त्या नामाचा जप करण्याशिवाय दुसरा कुठला धर्म नाही आहे. म्हणजे आता कलियुगामध्ये हे ते जाणत होते, शास्त्रामध्ये ह्याचे उल्लेख आहेत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी हरिनाम संकीर्तन आहे तर ते कसं करणं महत्वाचं आहे ह्याचे उल्लेख आपण बऱ्याच ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आपण 18 दिवसांचा कोर्स केलाय तर तिथे आपण बरेचसे शास्त्रातले आपण जे शास्त्रामधले जे दाखले ते आपण अभ्यासलेले आहेत तर त्यामुळे ते जाणत होते. भगवद्गीतेमध्ये पण आहे ओके नाही यज्ञानाम जप यज्ञोस्मी. तर मग आता हा संदेश देण्यासाठी आणि हा उपदेश देण्यासाठी भगवान कसे काय प्रकट होतील असा त्यांनी विचार केला. मग आता याच्या पुढे जाऊन आता त्यांनी कसा अजून विचार केला म्हणजे पहा की एखादा भक्त भगवान श्रीकृष्णांविषयी कसा विचार करतो ते ह्याच्यातून आपण समजून घेऊया. मग आता हे सगळं जर असं असेल म्हणजे याशिवाय दुसरा कुठला धर्म नाहीये की पवित्र महामंत्राचं म्हणजे काय करायला पाहिजे जप करायला पाहिजे कलियुगामध्ये, मग या युगात तर भगवान कसे अवतार घेतील आणि कशा पद्धतीने प्रचार प्रसार करतील असं त्यांच्या मनात आलं. आणि म्हणून मग त्याने काय ठरवलं मग मी काय करेन की माझ्या म्हणजे शुद्ध मनाने मी श्रीकृष्णांची म्हणजे सतत म्हणजे पूजा करेन, त्यांना तुलसी दल आणि जल अर्पण करून आणि त्यांना नम्रतेने याचना करेन असं त्यांनी ठरवलं. म्हणजेच काय त्याच्यातून आपल्याला भक्ताचे एका गुण अनुभवायला येतात. पहा की एक भगवत भक्त कसा असतो तर तो लोक काय करतील म्हणजे इतर भक्त काय करतील किंवा मग भगवान अवतरतील आणि ते अमुक करतील तमुक करतील असं नाही वाट पाहत. ते विचार काय करतात की मला जे शक्य आहे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी मी करेन असा कोण विचार करतो तर एखादा भगवान श्रीकृष्णांचा जो शुद्ध भक्त असतो किंवा जो भगवान श्रीकृष्णांचा अशा पद्धतीनं म्हणजे जो अत्यंत म्हणजे असा त्यांच्या सेवेमध्ये दृढ असलेला जो भक्त असतो तोच हा विचार करेल. पहा आणि अगदी तसाच विचार इथे तर ते प्रत्यक्ष विष्णू आहेत
आता हे जे विष्णू स्वरूपातले म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं जे प्राकट्य आहे, तर ते जे आहे तर ते मग त्यामुळे त्यांनी काय विचार केला की म्हणजे आता मी काय करेन मग, तर मी आता खूप शुद्ध मनानी अशा पद्धतीने ही आणि अत्यंत नम्रतेने श्रीकृष्णांच्या चरणी काय करेन, रोज याचना करत राहीन तळमळीनी, आणि त्यांना प्रकट होण्यासाठी मी प्रार्थना करेन असं त्यांनी ठरवलं. आता पुढे जाऊ आपण. हाँ मग आता हाँ माता जे अद्वैत आचार्य आहे, तर त्यांनी मग काय म्हणजे पुढे काय विचार केला की माताजी पुढची स्लाइड 101 हा श्लोक झाला माताजी. त्याच्या पुढची माताजी 101 श्लोकापर्यंत मी सांगितलं माताजी. हरे कृष्णा हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण. हाँ आता 102 जो श्लोक आहे, तर त्याच्यात आपण आता त्यांनी काय विचार केला पुढे जाऊन ते अभ्यासूया. तर त्यांनी काय सांगितलं, तर माझं जे नाव आहे हे अद्वैत म्हणून हे योग्य ठरेल जर मी कृष्णांच्या पवित्र नामजपाची जी म्हणजे आंदोलन आहे तर त्याची मी सुरुवात करेन, श्री गणेशा करेन, आणि ती श्री गणेशा करण्यासाठी किंवा मी सुरुवात करण्यासाठी मी काय करेन म्हणजे मी स्वतःला प्रवृत्त करेन ज्या वेळेला, त्या वेळेलाच माझं नाव अद्वैत हे खऱ्या अर्थाने सिद्ध होईल. म्हणजे काय अद्वैत म्हणजे काय की जे द्वैत नाही म्हणजे जो कृष्णांपासून वेगळा नाही असा तो. मग आता कृष्णांपासून वेगळा नाही म्हणजे ते विष्णू स्वरूपच आहे, त्यांचं विष्णू तत्वच आहे, आणि जो भक्त असतो तो जो असतो तो कृष्णा जे कृष्ण आहेत आपल्या हृदयात स्थित परमात्मा स्वरूपात, तर त्यांचाच तो अंश आहे. म्हणजे कुणीही आपण जीवात्मा त्यांचा अंश आहे, तर स्वतःला कृष्णापासून वेगळं मानत नसतो. त्यांचाच एक मी दास आहे, त्यांचाच एक मी स्फुल्लिंग आहे, मी त्यांचाच एक भाग आहे हे त्यांना जाणलेलं असतं. आणि मग मी तर अद्वैत म्हणजे त्यांचाच एक भाग आहे हे त्यांनी स्वतःचं स्वरूप देखील जाणलेलं असतं. जर ध्यानातून ते श्रीकृष्णांचा अवतार कधी प्रकट होणार आहे, ते कधी अवतरणार आहे ते पृथ्वी तलावर जाणू शकतात, तर त्यांनी स्वतःची स्वरूप स्थिती पण जाणलेली होती. आणि म्हणून त्यांनी काय विचार केला की माझं जर अद्वैत नाव आहे हे सार्थ ठरायचं असेल तर मी काय करेन की या कृष्णांच्या पवित्र नाम संकीर्तन जे चळवळ आहे किंवा हे आंदोलन आहे पवित्र नामाचं, तर त्याचं उद्घाटन मी करेन किंवा अशा पद्धतीनं त्याची जी सुरुवात आहे तर ती सुरुवात जर मी केली तर मी सर्वांना म्हणजे प्रवृत्त करू शकेन माझ्या, आणि तरच माझं नाव आहे तर ते सार्थ ठरेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर श्रीकृष्णांची पूजा करून प्रार्थना करायची म्हणजे ते करत असत रोज. आणि त्यावेळेला मग त्यांनी असा विचार केला की अशा पद्धतीने म्हणजे मी श्रीकृष्णांच्या जे कृष्ण म्हणजे कृष्णांचे जे प्रार्थना आहे तर त्या ते करतच होते, पण कृष्णांच्या पवित्र महामंत्राचा जप आणि त्या नाम संकीर्तन आंदोलन जे आहे तर त्याचा म्हणजे उद्घाटक मी स्वतः होईन किंवा त्याची सुरुवात मी करेन अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे त्यांनी अशी भूमिका घेतली. मग आता पुढे काय झालं, तर कृष्ण हे जे आहे तर ते आपल्या भक्तांबद्दल इतके प्रेमळ आहेत की एखाद्या भक्ताला ते एखादं तुळशीचं पान त्यांनी वाहिलं आणि थोडस गंगेचं पाणी वाहिलं तर ते काय होतात की स्वतःला देखील विकून टाकतात. पहा म्हणजे कृष्ण इतके दयाळू आहेत हे या 3.104 श्लोकामध्ये त्यांनी ह्या श्लोकाच्या माध्यमातून व्यक्त केलं. म्हणजे हे त्यांना माहिती होतं की कृष्ण इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की एखादा तुलसी दलानी आणि जल अर्पण केल्यामुळं आपल्या भक्तांना ते स्वतःला म्हणजे काय करतात समर्पित करून टाकतात. आणि भक्तांच्या सेवा करायला कृष्णांना खूप आवडते, जशी त्यांनी सारथी म्हणून अर्जुनांची सेवा केली, आपल्या भक्ताला मोठी पण देतात ते, अशा संधी ते शोधत असतात. पहा जशी द्रौपदीला वस्त्र पुरवून सेवा केली, अशी प्रत्येक ठिकाणी त्यांनी सेवा दिली आहेत. पहा सुदामांची त्यांनी मित्र म्हणून आदरातिथ्य केलं, सेवा केली, पाद्य पूजा केली, पाद प्रक्षालन केलं. बलरामजींचे त्यांनी भाऊ म्हणून पाय चेपले, छोट्या गोपीजनांच्या बरोबर त्यांनी सवंगडी म्हणून काय केलं, तर
वेगवेगळे खेळ खेळले, आनंद घेतला, म्हणजे अशी अशा पद्धतीने. त्यानंतर त्यांनी गोपालनाचं काम केलं, म्हणजे त्यांना अशा आपल्या भक्तांच्या सेवा करायला अत्यंत आवडतं. अशा संदेश होतात असे एक तुलसी दल आणि आपलं म्हणजे तो भाव आपला आणि ते प्रेम, त्या प्रेमापाई म्हणजे एवढंसं जरी आपण कणभर जरी प्रेम दाखवलं तरी भगवान आपल्याला मनभर प्रेम देऊन आपल्यासाठी स्वतःला देखील विकून टाकतात, पा असे आपले भगवान श्रीकृष्ण आहेत आणि हे ते जाणत होते. आणि मग त्यांनी काय केलं, अशा तळमळीने त्यांना प्रार्थना करायला सुरुवात केली. आता पुढील बघ. हा तुझी पुढची स्लाइड. आता अद्वैत आचार्य जे होते तर आता त्यांनी काय केलं की आपण तुळशीचं म्हणजे पान आणि जल अर्पण करतो आहोत, मग आता ह्याशिवाय दुसरा कुठलाच भगवान श्रीकृष्णांचं जे आपल्यावर ऋण आहे अनेक जन्मजन्म, तर म्हणजे एखाद्या भक्ताला कसा भाव असतो पहा, तर याशिवाय दुसरा कुठलाही ऋण फेडण्याचा मार्ग नाही आहे. म्हणजे कृष्ण काय विचार करतात की म्हणजे कृष्ण जे आहेत तर ते कसा विचार करतात की ही जी संपत्ती जी आहे तर ही सगळी म्हणजे कृष्णांची आहे बरं. मग ह्या सगळ्या कृष्ण म्हणजे ह्या ज्या सगळ्या संपत्तीवर म्हणजे तुळशीचं पान अगदी किंवा पाणी जरी असेल तर त्याच्यावर सुद्धा त्यांचाच ताबा आहे, त्यांचीच संपत्ती, म्हणजे आपलं काहीच नाही आहे इथे. आणि मग आपलं जर इथे काहीच नाही, हे सगळं कृष्णांनी निर्माण केलंय पहा, आणि हे आपल्यासाठी भौतिक प्रकृतीमध्ये सगळं मुबलक प्रमाणात दिलंय, हो की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला हे माहिती. मग हे जर सगळं कृष्णांचं असेल तर मग कृष्णांचं आपल्यावर इतकं ऋण आहे, आपल्याला इतकी सुख भोगायला दिलीत किंवा आपल्या म्हणजे आपल्यावर इतकी त्यांची अहेतुकी कृपा आहे, मग हे ऋण मी कसं फेडायचं ह्यासाठी मला कुठला मार्गच नाही सापडत आहे. आणि मग त्यांनी असं विचार केला की तुळशी दळ आणि जल अर्पण करण्याशिवाय आता दुसरा कुठला मार्ग नाही, आणि तळमळीच्या प्रार्थना. मग आता जे भगवान आहेत तर ते काय करतात की आपल्या भक्ताला जे काही ऋण झालेलं असतं तर ते देखील ते काय करतात तर ते फेडून टाकतात. म्हणजे भगवान जे आहेत तर ते आपल्या भक्ताचं जे ऋण आहे तर ते सगळं सगळं संपवून टाकतात. आणि मग हा विचार करून त्यांनी काय विचार केला की आता मी भगवान जे आहेत श्रीकृष्ण त्यांची आराधना करायला हवी, आणि म्हणून त्यांनी तळमळीने प्रार्थना करायला सुरुवात केली. म्हणजे पहा असे जे भगवान आहेत तर त्यांच्या चरण कमला म्हणजे जे आहेत तर त्यांच्या चरण कमलावर म्हणजे शाळीगमनाच्या स्वरूपात त्यांनी त्यांची पूजा करून त्यांच्या चरण कमलांची सतत गंगेचं पाणी आणि तुळशीच्या कळ्या म्हणजे ते तुळशीच्या मंजीर आहेत त्यांना कळ्या म्हटलं जातं, तर त्या अर्पण करायला सुरुवात केली. आता पुढे जाऊ आपण. मग आता जे चैतन्य म्हणजे महाप्रभू आहेत तर त्यांचं जे अवतार घडला तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे काय आहे, म्हणजे त्याची अनेक कारणं चैतन्य महाप्रभूंच्या प्राकट्यासची, पण त्यापैकी प्रमुख कारण जे आहे तर ते म्हणजे काय आहे की ह्या अद्वैत आचार्यांच्या माध्यमातून म्हणजे ज्या तळमळीच्या प्रार्थना केल्या अद्वैत आचार्यांनी तर त्या हे महत्वाचं सगळ्यात मुख्य कारण आहे की कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंचं म्हणजे प्राकट्य किंवा श्रीकृष्णांचं प्राकट्य चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामध्ये शक्य झालं, किंवा ते चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामध्ये कलियुगामध्ये प्रकट झाले. तर ह्याचं कारण काय आहे तर अद्वैत आचार्य जे आहेत तर त्यांच्या तळमळीच्या प्रार्थना हे मुख्य कारण आहे. सगळ्यांनी आपल्या हृदयावर कोरून ठेवूया अशी प्रार्थना, अशी तळमळ एका भक्तामध्ये असायला पाहिजे की भगवान श्रीकृष्णानं सुद्धा गोलोक वृंदावन सोडून इकडे पृथ्वीतलावर यायला भाग पडेल पहा, अशा तळमळीच्या प्रार्थना ज्या आहेत तर त्या अद्वैत आचार्यांनी केल्या आणि हेच त्यांच्या प्राकट्याचं मुख्य कारण होतं. मग आता पुढे जाऊया. आता हाँ आता हे जे आहेत तर आता ह्यांच्या ज्या लीला आहेत चैतन्य महाप्रभूंच्या त्यापैकी एक महत्वाची जी लीला आहे तर म्हणजे वेगवेगळ्या लीला आहेत त्यापैकी महत्वाची लीला आहे तर त्यातली एक लीला म्हणजे काय की जेव्हा चैतन्य महाप्रभू जे होते तर त्यांना वृंदावनला जायचं होतं. मग हे जेव्हा
नित्यानंद प्रभूंच्या लक्षात आलं, तर तेव्हा त्यांनी काय केलं, रस्ता बदलून रस्ता बदलून, म्हणजे तो मार्ग आहे तो बदलत बदलत नेऊन त्यांनी काय केलं, तर ते शांतीपुराला घेऊन आले चैतन्य जे महाप्रभू आहेत त्यांना. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी अद्वैताचार्यांच्या त्यांना घरी आणलं. आणि मग तिथं शची माता आलेल्या होत्या. म्हणजे आणि शची मातांची इच्छा काय होती की चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतलेला होता, मग ते वृंदावन म्हणजे दूर आहे तर त्यांना भेटू नाही शकणार, मग यासाठी त्यांची भेट व्हावी यासाठी, तर ती भेट घडवून आणण्यासाठी मग काय केलं की अद्वैताचार्यांच्या घरी नित्यानंद प्रभू त्यांना घेऊन आले. आणि मग तिथं शची मातांनी म्हणजे स्वयंपाक केला होता, आणि मग ते जे प्रसाद बनवला तर ते त्यांनी चैतन्य महाप्रभूंना ग्रहण करायला दिला. मग त्यावेळेला ही लीला घडली. मग आता चैतन्य महाप्रभू हे कोण आहेत, तर हे वयाने लहान आहेत अद्वैताचार्यांपेक्षा. मग त्याचे पुढे चित्र असेल, पाहते दाखवूया पुढे चित्र असेल याच्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. तर ती जी लीला होती तर ती अशी होती की जे चैतन्य महाप्रभू ते वयाने लहान आहेत, मग अद्वैत आचार्य हे जे आहेत तर ते त्यांच्या म्हणजे जे गुरु आहेत तर त्यांच्या गुरूंचे ते गुरु बंधू म्हणजे आहेत. आणि म्हणजे अद्वैत आचार्यांचे गुरु आणि चैतन्य महाप्रभूंचे गुरु हे गुरु बंधू आहेत एकमेकांचे, आणि म्हणून त्या नात्याने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे कोण ठरतात, तर अद्वैत आचार्य चैतन्य महाप्रभूंच्या तुलनेत. म्हणजे जे आपण गुरु शिष्य परंपरेनुसार जे विधिविधान आहेत त्यांचं पालन करतो त्यानुसार, आणि म्हणून ते त्यांना आदरार्थी बोलवायचे. पण खरे तर चैतन्य महाप्रभू कोण आहेत, तर ते खरे म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत. मग आता ही लीला कशी घडली की त्यांना प्रसाद ग्रहण करायला सांगितलं, तेव्हा भरपूर अशी पकवान ठेवलेली होती, पण चैतन्य महाप्रभू काय खायलाच तयार होणार, मला भूक नाही आहे म्हटल्यावर अद्वैत आचार्य म्हणले, म्हणजे असं खोटं खोटं आपण लटका राग म्हणतो ना, तसं रागवा म्हणले, खा खा तू तर सगळं काही खाऊ शकतोस आणि तू काय नाही म्हणतोस खायला, तू सगळं हे खाल्लं पाहिजेस. म्हटल्यावर त्यांनी सगळं खायला सुरुवात केली जे मांडलेले पदार्थ होते. आणि मग त्यांनी आनंदाने काय केलं, ते विष्णू आहेत ना, म्हणजे आपण आता भक्त जो आहे तो काय करतो, भक्ताच्या स्वरूपात चैतन्य महाप्रभू आलेत. मग त्यांचे ते मोठे वरिष्ठ गुरु बंधू पण आहेत, म्हणजे गुरूंशी संबंधित ते नातं पण आहे, आणि ह्या नात्याने आणि ते विष्णू पण आहेत, म्हणजे भगवंताला भोग अर्पण करतो. मग मी संन्यासी वेशात म्हणजे मी भक्त वेशात आहे, आणि म्हणून मग मी भगवान भगवान म्हणजे विष्णू स्वरूपात भगवान, आणि शिवाय गुरु बंधू, म्हणून त्यांना आधी दिल्याशिवाय मी कसं खाणार. म्हणून त्यांनी काय केलं, एक घास असा घेतला आणि तो अद्वैताचार्यांकडे असा भिरकावला असा फेकला. ही लीला घडली आणि अत्यंत सुंदर, आणि त्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान होतं त्यांच्यामध्ये, अशी सुंदर लीला ती घडली. आणि मग शची माता ज्या आहेत तर त्यांना विनंती करतात की तुम्ही इथून दूर जाऊ नका, जगन्नाथपुरीलाच तुम्ही राहा. मग त्यांच्या विनंतीला मान देऊन मग चैतन्य महाप्रभू आहेत ते जगन्नाथपुरीला राहायला सुरुवात करतात. मग अशी ती लीला घडली. मग आता पुढे जाऊ आपण. हाँ, हे या लीलेचं चित्र आहे पहा. हाँ, त्यांनी हा घासाचा फेकलाय त्यांच्या चरणांशी, ह्याच्याची माता त्यांना सगळं आदराने असं भोजन ग्रहण करायला वाटत आहे, आणि त्या म्हणजे ते ग्रहण करतात ते चैतन्य महाप्रभू. अशी ती लीला झाली. पुढची स्लाइड ह्या होता पुढची. हाँ, मग आता चैतन्य महाप्रभूंचं जे संकीर्तन आंदोलन आहे ह्याच्यामध्ये अद्वैत आचार्य अशा पद्धतीनं सहभागी झाले, त्याचं हे चित्र आहे. आणि अशी ती त्यांची प्रभात फेरी असायची जिथे चैतन्य महाप्रभूंचा मुक्काम असायचा, तर तिथे म्हणजे त्यांची अशी फेरी असायची आपल्या सगळ्या भक्त वृंदांसह. पुढे जाऊ आपण. हाँ, मग हे पंचतत्व जे आहे तर ह्याच्यामध्ये अद्वैत आचार्य त्यांचं जे संकीर्तन चालायचं नृत्य चालायचं त्यामध्ये ह्या संकीर्तन मंडळीमध्ये अद्वैत आचार्य असायचे पहा. भागवतामध्ये याचा उल्लेख पण आहे पहा, की आपले सगळे पार्षदांना घेऊन चैतन्य महाप्रभू आपल्या सगळ्या पार्षद सैनिकांसह प्रकटतील कलियुगामध्ये. मग त्यापैकी हे एक प्रमुख पार्षदांपैकी हे अद्वैत आचार्य आहे. पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. बहुतेक संपल्यात स्लाइड. हा, ही स्लाइड रिपीट झाली. त्याच्या पुढची बहुतेक संपल्यात सगळ्या स्लाइड.
ही आता म्हणजे जी जगन्नाथपुरी जी आहे, तर तिथं जेव्हा जगन्नाथांचे अर्च विग्रह आहेत, तर ते जेव्हा रथातून आणले जातात, तर जगन्नाथांचे अर्च विग्रह म्हणजे कोण असतं, तर तीन तीन त्याच्यामध्ये जे अर्च विग्रह असतात ते असतात. म्हणजे काय की श्रीकृष्ण, त्यानंतर सुभद्र आणि बलरामजी. मग सगळ्यात आधी सुभद्रा येतात, तर त्यानंतर म्हणजे ती जी आहे तर ती श्रीकृष्णांची जे गोपीजन आहेत आणि राधाराणी यांच्याशी 100 वर्षानंतरच्या भेटीचं प्रतीक आहे, आणि म्हणून ते अर्च विग्रह असतात. म्हणजे आपण खूप वर्षांनी एखाद्या व्यक्तीला भेटलो, असा खूप काळ गेला, तर आपले डोळे कसे होतात असे मोठे होतात, आणि आपलं स्माइल आपल्या चेहऱ्यावर कसं हास्य येतं, असं मोठं हास्य येतं ना, आणि आपण असे पाहतो ना विस्फारून डोळे आश्चर्यचकित. मग तसेच आहेत ते अर्च विग्रह, असे हात गालाशी असलेले आणि असे खूप आश्चर्याने पाहतो ना आणि आनंदाने, मग तसे मोठं मोठं स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावर आणि असे डोळे विस्फारलेले आहेत, आणि असं पाहतात, अरे खूप दिवसांनी आपण भेटलो, असं कसं बोलतो आपण, असं ते चित्र आहे, म्हणजे असं ते प्रतीक आहे त्याचं. आणि 100 वर्षानंतर म्हणजे ही भेट घडली सगळ्या गोपीजनांची आणि राधाराणी यांची श्रीकृष्णांशी, आणि मग त्यावेळेला त्यांना भेटायला सगळ्यात पहिल्यांदा सुभद्रा मैया गेल्या, मग त्यानंतर त्यांनी निधीवनात गेल्या, त्यानंतर बलरामजी गेले, आणि त्यानंतर मग कृष्ण आहे तर ते आले, आणि मग ते कृष्ण जेव्हा आले तर ते इतके विरहाग्नीमध्ये म्हणजे डुंबून गेलेले होते, त्यांना इतका विरह झाला होता गोपीजनांविषयीचा की त्यांना धरून उतरवण्यासाठी म्हणजे ते उद्धव आणि नारद मुनी स्वतः होते, अशी ती एक लीला आहे. तर ती तर त्यामध्ये मग म्हणून ते पांडा असतात आणि पुजारी असतात, ते काय करतात, तिसरा पहिल्यांदा रथ सुभद्रा मैयांचा येतो, मग त्यानंतर बलरामजींचा येतो, आणि त्यानंतर मग काय होतं की हे जे पांडा पुजारी आहेत ते तो जो रथ आहे त्याच्यात ते अर्च विग्रह कृष्णांचे घेऊन येतात, आणि अशा पद्धतीनं ती लीला म्हणजे आहे. आणि मग ती ते जेव्हा रथयात्रा निघते तर त्यावेळेला चैतन्य महाप्रभू काय करायचे की ह्या रथयात्रेमध्ये आता ते राधा भावामध्ये, म्हणजे ह्या चित्रातल्या त्यांच्या भावाचं आपल्याला सगळ्यांना स्पष्टता येईल, तर ते राधा भावामध्ये म्हणजे भक्ताच्या स्वरूपात, एका संन्यासी स्वरूपात आणि राधा भावामध्ये, आणि हे कोण आहेत, भगवान स्वयं कृष्ण आहेत बरं का. मग ते जेव्हा तिथे यायचे नृत्य करायचे तेव्हा त्यांची नजर म्हणजे त्यांच्या नजरेचं, आणि हे जे जगन्नाथाच्या स्वरूपातले कोण आहेत, स्वयं कृष्ण आहेत, जे कृष्ण जे आहेत जगन्नाथाच्या अर्च विग्रहात, तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांचा विरह असणारे हे राधा भावातले कोण आहेत, चैतन्य महाप्रभू. म्हणजे राधा राणी सतत श्रीकृष्णांच्या विरहात असतात, आणि श्रीकृष्णांच्या पवित्र महामंत्राचा जप, म्हणजे सतत कृष्णांच्या नावाचा जप, कारण कृष्णांशिवाय त्यांना दुसरं काही आठवतच नाही, कृष्णांना ते एकही क्षण कधी विसरू शकल्या नाहीत, आणि अशा ज्या आहेत त्या राधा राणी आहेत, आणि त्यांचं जे भाव आणि प्रेम आहे राधा भाव, तो म्हणजे कुणामध्ये आहे, चैतन्य महाप्रभू, ते अनुभवण्यासाठी, त्याचं आस्वादन करण्यासाठी त्या भावाचं आणि त्या प्रेमाचं आपल्याविषयी राधा राणीचं जे आहे ते त्यासाठी त्यांनी हा अवतार घेतलाय, आणि तो जेव्हा अनुभवतात तर तेव्हा त्यांची जी नजरानजर होते तर त्यावेळेला म्हणजे जे नृत्य करतात अशा आनंदामध्ये, आपण म्हणतो ना इन एकटसी आपण म्हणतो, अशा म्हणजे भावना वश होऊन किंवा भावना विवश होऊन असं जे नृत्य असतं त्या आनंदा म्हणजे आध्यात्मिक आनंदामध्ये, की भगवान श्रीकृष्णांना भेटल्याच्या आनंदामध्ये, राधाराणींच्या भावामध्ये, म्हणजे राधाराणींचा भाव असतो त्यांना कसा आनंद होईल, तर ते भाव चैतन्य महाप्रभूमध्ये, आणि त्या भावामध्ये ते जेव्हा नृत्य करतात तेव्हा त्याचे उंच 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 होत जातात आकाशामध्ये, कारण ते भगवान आहेत ना स्वयं, किंवा कधी कधी असे भोपळ्यासारखे अडवे 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 होत जातात, आणि यांच्यासोबत हे नृत्य करणारे त्यांचे सगळे पार्षद असतात पहा, तर अशी ती सुंदर लीला आहे, आणि तिथे त्यांच्या बरोबर त्यांच्या ह्या समूहामध्ये अद्वैताचार्य असतात, तर हे त्या लीलेचं चित्र आहे, त्यांचं जगन्नाथ यात्रेमध्ये कसं नृत्य करतात आणि आपल्या पार्षदांसोबत ते कसे सहभागी होतात आणि हरिनाम संकीर्तन करतात, तर ती ही लीला आहे चैतन्य महाप्रभूंची, त्यात अद्वैताचार्य असतात सामील झालेले. आता पुढे जाऊ आपण, तुझी आणि पुढे. त्याची स्लाइड संपल्या. हां तेच मला वाटलं, ही शेवटची असेल, रेकॉर्डिंग स्टॉप करू. हरे कृष्ण, कोणाला काही शंका असतील तर विचारूया, रेकॉर्डिंग स्टॉप.